Hello. I Okay, thank you, Suwarna. सगळं क्लिअर आहे लकी एक पाच मिनिट आधी आपण लाईव्ह आलेलो आहे बघा एकंदर ह्या लेक्चरमध्ये कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत काय ते बघूयात ओके तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता एक पाच दहा मिनिटामध्ये आपण लेक्चर सुरू करूयात गुड आफ्टरनून ऑल का बेसिक बाबी कि प्रश्न अल्ह विचारू थैंक यू विशाल आजचं जे टॉपिक आहे बघा आपलं ते इलेक्शन कमिशनशी संबंधित टॉपिक आहे ओके निवडणूक आयोग आणि त्याची कार्यपद्धती सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता किंवा काही सजेशन असतील कुठले टॉपिक तुम्हाला येत्या काळामध्ये द्यायचे आहे तर तेही तुम्ही विचारू शकता इथं आपलं जे लेक्चर सुरू होईल बघा ते एक हा ना आपल्याकडे एक सात आठ मिनटं आहेत आणि तुमचे जे सजेशन्स आहेत ते, ते वीक वीकमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो मग तिच्यामध्ये काही स्पेशल लेक्चर्स असतील ॲपमधले लेक्चर्स असतील तर त्यांचा विचार आपण करूयात सो बेसिकली आता जी लोक लाईव्ह आहेत हा ना जी करंट बेस बेसिक ची सीरीज आपण सुरू केलेली आहे या सीरीज बद्दल तुमचं जर काही मत असलं तेही सांगू शकता तुम्ही की कशा पद्धतीने गोष्टी तुम्हाला अजून याच्यामध्ये काही इम्प्रोवाइज करायचं असेल तर तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत बघा तिच्यामध्ये तुम्हाला ओके सो बाबासाहेब कसबे यांनी आपल्याला सजेस्ट केलेला आहे म्युकोर मायकोसिस आणि पॅन्डेमिक ॲक्टवर लेक्चर घ्या नक्कीच आपण याच्यावर लेक्चर घेऊयात बघा हा टॉपिक जो आहे तो मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे साईडला ओके म्युकोर मायकोसिस आणि पॅन्डेमिक ॲक्ट ओके ओके त्याच्यानंतर बोरसे के यांनी आपल्याला सब आ, सजेस्ट केलेला बघा एच आर एच आर डी संबंधित ज्या काही योजना आहेत नक्कीच आपण एच आर आणि एच आर डी संबंधीच्या योजनांवर लेक्चर घेऊ याची एक सिरीजच आपण करूयात येत्या काळामध्ये जेणेकरून तुम्हाला कुठलीही एक्झाम असेल तर त्या एक्झाममध्ये मध्ये ज्या काही योजना विचारल्या जातात तर त्या योजनांशी संबंधित गोष्टी आपण करूयात सो एच आर एच आर डी आणि एकंदरीतच सगळ्या तुम्ही कुठली परीक्षा बघा कंबाईनमध्ये सुद्धा खूप जास्त प्रश्न विचारले जात आहेत बघा की जे स्कीम्सवर आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल तिच्यात विचारल्या जातात किंवा बाकीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत तिच्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यामुळे काय आहे की योजनांची एक प्रॉपर सिरीज आपण येत्या काळामध्ये करणार आहोत गुड आफ्टरनून रोहिणी ओके सो अजून जर कुणाला काही सजेस्ट करायचं असेल किंवा आपली जी आता ही जी सिरीज चालू आहे बघा या सिरीजबद्दल तुमचं जे काही हे आहे फीडबॅक्स आहेत ते पोहोचत असतात बघा तर एक बेसिक गोष्ट जी आहे एनव्हारमेंटवर लेक्चर होईल का सर आ विशाल एनवायरमेंट संबंधी तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा ना एन्व्हायरमेंटचे बेसिक कन्सेप्ट त्याच्यावर लेक्चर हवं आहे नेमक्या काय गोष्टी आहेत एक असं करू शकतो आपण की ज्या गोष्टी न्यूज मध्ये वारंवार असतात जसं नॅशनल पार्क आहेत त्याच्यावर आपण लेक्चर करू शकतो हा ना जसं आता ह्या वर्षी प्रश्न आलेला आहे तर आपण रेग्युलर मधले नॅशनल पार्क्स घेतच असतो बघा तो मधल्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर प्राणी प्रजाती आहेत त्याच्यावर आपण लेक्चर घेऊ शकतो की दोन हजार मध्ये ज्या काही प्राणी प्रजाती न्यूज मध्ये होत्या त्या प्राणी प्रजातींवर आपण लेक्चर घेऊ शकतो तो महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत एनव्हायरमेंटचे तो एक महत्त्वाचा पार्ट तिच्यामधला आहे सो असं करूयात आपण की एखाद्या दिवशी जे आहे की एक मॅरेथॉन सेशन आपण ठेवूयात की जिच्यामध्ये इकोनॉम एनवायरमेंट संबंधीच्या बेसिक वर आपण घेऊ म्हणजे सगळेच तिच्यामध्ये नॅशनल पार्क आणि त्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या काय असतात बायो म्हणजे अभयारण्य काय असतं राष्ट्रीय उद्यान काय आहे त्याच्यानंतर जे काही इकोलॉजिकल नीचे वगैरे आहेत तर त्याच्यावर आपण लेक्चर घेऊया डोंट वरी अबाउट दॅट सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा ओके करंटमधील सायन्स अँड टेकवर पण लेक्चर घ्या ठीक आहे करंट होईलच मयुरी तिच्यात काही वाद नाही आहे करंटचे जे आहेत की येत्या काळामध्ये काय ना की आता जस्ट आपलं हे पहिलं वीक पहिला वीक होता हा आपण करंटमध्येही लेक्चर घेऊयात आणि करंटचे जे काय महत्त्वाचे आस्पेक्ट्स असतील तर ते सगळे कवर होतील त्याच्याबद्दल तुम्ही लोक निश्चिंत राहा त्याच्याबद्दल तुम्हाला कधीही कुठला प्रॉब्लेम येणार नाही आणि बेसिक आहे की ज्या काही गोष्टी आपण सकाळी पण अॅनालिसिसमध्ये डिस्कस करतो तर तिच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या काळात कर होतील आणि आपण मंथली बेसिसचे पण लेक्चर्स घेऊ की म्हणजे पूर्ण महिन्याचं करंट अफेअर डिस्कस करणं त्याच्यामुळे काय होतं ना की ती एक बेसिक गोष्ट होऊन जाते की तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे येत नाही तर तो महत्वाचा आहे बघा महिला विषयीच्या कायद्यांवर पण लेक्चर घ्या ठीक आहे हे सगळे टॉपिक्स मी नोट डाऊन करून घेतोय बघा महिलांविषयीचे कायदे ना महत्वाचं आहे की जे सायन्स अँड टेकचं करंट जे आहे त्याच्यावर आपण बोलूयात ओके गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून संगमित्रा ओके तर तेही आपण करूयात आजचं जे लेक्चर आहे ना ते खूप महत्वाचं आहे बघा हे तुम्हाला प्रिलियम्स असू दे मेन्स असू दे कुठलीही परीक्षा असू दे त्याच्यामध्ये खूप खूप महत्वाचं असं हे लेक्चर आहे आता कसं आहे की इलेक्शन कमिशन संबंधी बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण काय करणार आहोत की या लेक्चरमध्ये काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत की ज्या तुम्हाला माहीतच पाहिजे काही फॅक्ट आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत आणि येत्या काळामध्ये तुम्हाला इलेक्शन संबंधी कुठलाही काही प्रॉब्लेम येता कामा नाही याची काळजी या लेक्चरमध्ये घेतलेली आहे थँक्यू वैभव थँक्यू सुवर्णा ओके वैशाली कंबाईनसाठी रेफरन्स बुक सांगा इकॉनॉमिक्सचं वैशाली कंबाईन करताय सगळ्यात बेस्ट पुस्तक जे आहे बघा तर कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही आधी करा ते एक बेस्ट आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर काही गोष्टी असल्या तर ते आपण डिस्कस करूयात एखाद्या दिवशी पण एक तर आहे की कोळंबे सरांचं बुक तुम्ही बघितलं पाहिजे सुशांतचं सजेशन आहे बघा मॅप सिरीजवर पण घ्या ओके सुशांत मॅपची सिरीज जी आहे तुम्हाला कुठली पाहिजे भारताची भारताची घेऊयात बघा सुशांत आपण मॅप सिरीज करूयात नक्कीच भारताची मॅप सिरीज घेऊयात ओके ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क करता येतील तो मॅपची सिरीज पण करूयात काहीच प्रॉब्लेम नाहीये आहे इंडियाच्या बाबतीमध्ये नक्कीच करूयात ओके अक्षय थँक्यू अक्षय फॉर युअर फीडबॅक ओके आजचं जे संध्याकाळचं लेक्चर असणार आहे बघा महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेचं त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या डिस्कस करणार आहोत आणि हे बिलकुल मिस करायचं नाहीये कुठल्याही ज्या काही एक्झाम्स आहेत त्या काळातल्या एस टी आय मुख्य असू देत त्याच्यानंतर आपलं राज्यसेवा असू देत एच आर एच आर डीसाठी लोकसंख्या हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र आहे भारत आहे यांचं कंपेरिजन जे आहे आणि याच्या पलीकडे जाऊन काही राज्य जे आहे त्यांचेही रेफरन्स घेऊयात काही ऍडिशन तिच्यामध्ये आपल्या बाजूने आपण करूयात लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ते आहे ते करूयात आपण ओके त्याच्यानंतर के नोट्स काढाव्यात का तो नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे कसं असतं बघा फक्त नोट्स काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो जो कन्सेप्ट आहे ज्याच्या नोट्स आपण काढतोय तो पूर्णपणे आपल्याला समजलेला आहे का याची शहानिशा करणं फार गरजेचं असतं कारण एकंदरीतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की नोट्सच्या बाबतीमध्ये की नोट्स तुम्ही काढल्याच पाहिजेत कारण कसं असतं की आपण जे काही वाचतो ते जर आपण कागदावर रिप्रोड्यूस केलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले असतात आणि ही थोडीशी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे वेळ बराच हिच्यामध्ये जातो परंतु नोट्स प्रत्येकाने काढल्या पाहिजेत फक्त नोट्स काढण्याआधी तुम्ही पूर्णपणे प्रिपेअर आहात की नाहीत हे तुम्ही बघितलं पाहिजे म्हणजे तुमच्या किमान दोन ते तीन रीडिंग त्या गोष्टीच्या झाल्या पाहिजेत हे फार महत्त्वाचं आहे आता हे जे लेक्चर होणार आहे इलेक्शन कमिशनचं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी इलेक्शन कमिशन वाचलेलं असेल आधी किंवा बऱ्याच तिच्यातल्या खोचा जे काय कुठं प्रश्न तयार होतो ते आपण बघूयात जसं मी तुम्हाला नेहमीच्या लेक्चरमध्ये सांगतो की बाबा इथं एमसी क्यू तयार होणार आहे इथं तुम्ही हा ना आपल्याला जास्त स्कोप मिळू शकतो तर त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहे तर त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि प्रिव्हियस इयरचे पेपर तुमच्या जोडीला पाहिजेत ज्या वेळेस तुम्ही नोट्स काढतात बघा तर इयर इयरचे पेपर म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात कुठं स्कोप असतो या गोष्टी तुम्ही थोड्या जर लक्षात घेतल्या तर तिच्यामधून खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात ही जी स्पर्धा परीक्षा आहे ना या स्पर्धा परीक्षेमध्ये असं नसतं की आता हे एखादी नोट आहे ती वाचली आणि ते वर्क झालं बऱ्याचदा जे प्रश्न असतात ते लॉजिकल असतात बघा तिथं लॉजिक वर्क करतं की बाबा याचं उत्तर हे नाही हे असू शकतं किंवा या दोन गोष्टी याच्याशी संबंधित नाही हे आपल्याला कधी कळतं ज्या वेळेस आपण खूप रिगरस मेहनत घेत असतो बघा तुम्ही जर खूप रिग्रस मेहनत घेतली तुम्ही कष्ट घेतले तर ते वर्क होतं आणि त्याचं तुम्हाला बेसिक हे जे आहे तर ते काही महत्त्वाची गोष्ट पण वर्क होईल बघा आता याच्यामध्ये बघा तुम्ही की जे आहे की कंबाईन गुड जॉब्स ओके 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 त्याच्यानंतर जे आहे की मेनसाठी एच आर एच आर डीच सांगा आता बघा एच आर एच आर डीचा सगळ्यात बेसिक मुद्दा असा आहे तुम्ही सिलेबसनुसार थोड्या गोष्टी एच आर एच आर डीला केल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एम पी एस सीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कुठलीही एक्झाम द्या तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा आहे आधी आणि मग पुस्तकांकडे जायचंय म्हणजे जा कसं असतं ना की कुठलंही एक पुस्तक आहे त्या पुस्तकात तो टॉपिक खूप प्रॉपरली दिलेला असेलच असं नाही आता आपण इकॉनॉमिक सर्वे डिस्कस करतोय तुमच्यापैकी बरीचशी लोक रोज त्या लेक्चरला असतात तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात होत्या का बरं आता ह्या सगळ्या गोष्टी नसतात पुस्तकामध्ये आपल्याला तिच्यात काही ॲडिशन्स करावे लागतात काही सर्च करावं लागतं म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जे काही आहे की सिलेबसवर काम करा आणि तिच्यातून खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात बाबासाहेब टुडेज इकॉनॉमिक सर्वे लेक्चर मध्ये काही मेन्सचे क्वेश्चन पण द्या सर म्हणजे क्वेश्चन्स कसे आहेत समजते ओके ठीक आहे बाबासाहेब आपण करूयात तसं की मेन्सचे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न पण आपण तिच्यामध्ये इन्क्लूड करूया चांगली सजेशन आहेत सो लोकसंख्येबद्दलचे काही प्रश्न आपण तिच्यात घेऊयात तर तिच्यातून पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क होतील हर्षवर्धन कर्ज रोख काय असतं बघा कर्जरोख्यांवर आपण जे आहे की एक सेपरेट लेक्चर नेक्स्ट वीक मध्ये घेऊयात कर्ज रोखे म्हणजे बॉन्ड असतात बघा म्हणजे एक प्रकारचं लोन असतं सरकारकडे जेव्हा पैसे नाहीयेत तर सरकार काय करतं सरकार एक काम करतं की असा एखादा कागद असतं बघा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हा कागद आहे हा कागद तिच्यावर तुम्हाला देणार आणि ह्या कागदावर लिहिलेलं राहील की बाबा हा कागद किती रुपयाचा आहे आणि मग तिच्यात प्रकार असतात बघा त्याचं एक लोन म्हणजे इंटरेस्ट ऑब्वियसली असणार की सरकार तुम्हाला पैसे तुमच्याकडून घेणार आहे तर तुम्हाला ते इंटरेस्ट पण पे करतं म्हणजे या कागदाला एक इंटरेस्ट पण आहे आणि तेजे कि ते जे असतं की ते काही साठी असतं दहा वर्ष पंधरा वर्ष मग सरकार तुम्हाला इंटरेस्ट पे करते आणि मग ती मुद्दलची रक्कम नंतर येणार आहे तर बॉन्ड हा काय प्रकार आहे तर एक प्रकारचं लोन आहे जे सरकार बाकीच्या लोकांकडून जमा करतं आता कसं असतं एखाद्या व्यक्तीकडून कोट्यावधीने लोन घेण्यापेक्षा काय करायचं शंभर लोकांकडून काय करायचं तुम्ही एक एक लाख रुपये उचलायचे दॅट इज थिक आणि त्याच्यामुळे हे जे असतं तर ते आहे कर्जरोखे हे बॉन्ड असतात आता बॉन्ड इंग्रजी शब्द आहे कर्जरोखे हा मराठी शब्द आहे बघा ओके तो तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर गुड आफ्टरनून महेश इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम यस आणि आपण घेणार आहोत मॅथसाठी लेक्चर घ्याल का संगमित्रा ओके संगमित्रा ॲक्च्युली काय ना का मॅथ जी काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते तशी मी माझ्या लाईफमध्ये कधी केली नाही काही गणितांचे काही लेक्चर स्पॉटलाईटवर घेतले होते मी पण सुद्धा एखाद्या वेळेस आपण करूयात तिच्यामध्ये एक आहे ना की बऱ्याचदा कसं असतं की ते डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून उत्तर काढणं ते मला जरा जास्त सोपं वाटतं पण ते आपण करूयात जर तुम्हाला असेल तर त्याच्याबद्दल तरी गोष्टी करूयात ओके पिंक बजेटबद्दल सांगा कधी सादर केलं ठीक ह्या सगळ्या टॉपिक जे आहेत मी नोट डाऊन करून घेतोय बघा वैभव प्रफुल तर आपण हे एन पी ए वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घेऊयात आणि आता आपलं जे आहे की प्रिव्हियस इयरचे पेपर्स पण घेऊयात बघा आता बघा आपण चार वेळेस एंगेज आहोत दिवसातून सकाळचं आपलं अॅनालिसिस आहे स्पॉटलाईटवर त्याच्यानंतर आपलं जे लेक्चर आहे लेट स्क्रॅक महाराष्ट्र एक्झामवरचं लेक्चर आहे संध्याकाळी परत तिच्यावर आपलं लेक्चर असतं आणि रात्री आपल्या मध्ये असतं बघा अनअकॅडमीच्या सो एक एक आपण क्लियर करू महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्व आहे तो क्लिअर झाला की पुढची सिरीज करंट बेस्ड बेस बेसिक हे सायमल्टेनियसली चालू राहणार आहे कारण आपला जो पेपर आहे शंभर मार्काचा तिच्यातले जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न या करंट बेस, बेस बेसिकशी रिलेटेड आहे म्हणून जे ही सिरीज एक चालू राहणार आहे बघा कसला कसलाही खंड पडणार नाही वर्ल्ड फिजिकल जॉग्रफी घ्याल का नक्कीच घेऊयात ओके सो ती एक फार महत्त्वाची आहे एम पी एस सी मराठी एसे एसे जो आहे आश्विनी शिर्केंनी विचारला आहे बघा तर आपण एम पी एस सीचा जो एसे आहे तोही घेणार आहोत त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो एकतर एसीची प्रॅक्टिस लोक करतच नाही राज्यसेवेला आणि असं बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत झालेलं आहे माझ्या की त्यांनी ती प्रॅक्टिस केली नाही त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली एकदा तुम्ही लिस्टच्या बाहेर गेलात परत तुम्ही ती प्री मेन्स करून तिथपर्यंत जाल याची कसलीही शाश्वती या स्पर्धा परीक्षेत नाही पुढच्या वीकपासून ॲपमध्ये मी जी काही टेस्ट सिरीज बाहेर घेतोय आता आपली जी टेस्ट सिरीज अशी चालू आहे तर त्या प्रत्येक टॉपिकवर एक अर्ध्या तासाचं सेशन आपण घेऊयात आणि ते तुम्हाला करता येईल बघा ओके सो तुमच्या लेक्चरचे सोर्स कुठले आहेत प्रीती लाडे आता ऑबियसली सोर्स हा एक तर बेसिक असतो कुठलाही विषय असू देत त्या विषयाची काही पुस्तकं आहेत जसं आता पॉलिटी म्हटल्यानंतर तुम्ही लक्ष्मीकांत सोडून बाजूला जाऊ शकत नाही पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट असते की डेली जे ॲनालिसिस मी करतो तिच्यामध्ये लोकसत्ता आहे सकाळ आहे महाराष्ट्र टाइम्स आहे हे सगळे पेपर्स आहेत प्लस पी आय बी आहे हे जे रेफरन्सेस येतात तुम्ही आपले कुठलेही पी डी एफ बघा तर तिच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस आढळतील की जे लोक रेग्युलर आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्या चाकोरीच्या बाहेर जायला फार मदत होते आणि त्याच्याकरता तुम्हीही तुमच्या लेवलला त्या गोष्टी करणं अपेक्षित असतं परंतु विद्यार्थी दशेमध्ये ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तिच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की तेवढे सोर्सेस आपल्याला जमा करता येत नाही किंवा तो वेळ कमी पडतो सो हा सगळा मुद्दा आहे आता हे प्रश्न ऍक्च्युअली महेश आपण असे घेतले होते की आपण थोडं लवकर आलो होतो याच्यावर लाईव्हला तो, लाई हो ला। तो आपण आपल्या टॉपिक कडे जाऊयात बघा आजचा जो आपला टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा आहे याच्यातले कुठलेही फॅक्ट्स तुम्हाला मिस करायचे नाहीये ते याच्यासाठी सांगतोय कारण येणारी कुठलीही एक्झाम असू दे त्या मध्ये हे जे हा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा आहे याच्यासाठी की काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या करंटच्या गोष्टी बघून मग आपण या इलेक्शन कमिशनकडे चर्चेला जाणार आहोत तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा तो बेसिकली इलेक्शन कमिशनचे करंट आपण बघूयात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे ते पर्टिक्युलरली याच्याकडे तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा लेट स्क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे जे चॅनल आहे आपलं तर आपले जे काही लेक्चर्स आहेत त्याच्या नोटिफिकेशन करता हे तुम्ही सबस्क्राईब करा संध्याकाळी सहा वाजता आपण परत भेटणार आहोत ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आहे तिच्यातलं लोकसंख्या हे टॉपिक जे खूप खूप महत्त्वाचं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ते आपण करणार आहोत आणि त्याच्यामुळे सहा वाजता ऑबियसली आपण भेटूयात सर्व ओके त्याच्यानंतर पुढचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आता एकंदरीतच ह्या स्कीम चालू आहेत बघा एका वर्षावर दो, दोन महिन्याचं सबस्क्रिप्शन मोफत किंवा दोनवर तीनचं तर त्याच्याकरता डॉक्टर सुशील हा आपला जो कोड आहे तो वापरून तुम्ही याच्यामध्ये इनरोल करू शकता टेन पर्सेंट डिस्काउंट करता आता आपण आपल्या लेक्चरकडे वळूयात इथून पुढचा जो काही तुमचा दीड तास असणार आहे किंवा दीडपेक्षा थोडं जास्तही जाऊ शकतं तर तो खूप महत्त्वाचा असणार आहे इथून तुम्हाला खूप मॅक्झिम मॅक्झिमम एमसी क्यू कसे देता येतील त्याचा प्रयत्न माझा असेल आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे सुशील चंद्रा ओके देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आपल्यासाठी एक बेसिक गोष्ट येते की एम सी क्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाईल याच्या आधीचे जे आयुक्त होते बघा आता हिच्यामध्ये सायमल्टेनियसली मी काही प्रश्नही विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला द्यायची आहे त्याचं रिजन एक सांगतो मी तुम्हाला ही जी सिरीज चालू आहे या सिरीजवर करंट बेस्ड बेसिक एम सी क्यू असं पण मी घेऊन येणार आहे जेणेकरून येत्या काळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी पण खूप चांगल्या पद्धतीने डील करता येतील कारण पूर्ण परीक्षा आपली एमसीक्यू क्यूची आहे सो देशाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून यांची नियुक्ती झाली बघा आणि तेरा एप्रिल दोन हजार एकवीस ओके तेरा एप्रिलला त्यांनी जे आहे तो पदभार स्वीकारलेला आहे आयुक्तपदाचा याच्या आधी जे होते ते सुनील अरोरा होते बघा तो सुनील अरोरा तुम्हाला माहित पाहिजे कारण ते पर्यंत होते आणि तेरा पासून जे आहेत ते सुशील चंद्रा हे इलेक्शन इलेक्शनचे मुख्य निवडणूक आयुक्त झालेत बघा आपले आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे यांचा जो कार्यकाळ आहे तो तेरा मे दोन हजार बावीस पर्यंत असणार आहे बघा तेरा एप्रिल तेरा मे दोन हजार बावीस ओके म्हणजे तिथपर्यंत आहे त्यांना माहीत आहे की आपण सुट्टी कधी होणार आहे आपली ओके कारण त्याचंही रिझन आहे कारण इलेक्शनच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशन कमिशनर जे काय असतात त्यांचा जो कार्यकाळ आहे तो किती असतो सहा वर्ष सिक्स इयर ओके सिक्स इयर असतो किंवा सिक्स्टी फाईव्ह इयर्स म्हणजे तुमचं वय पासष्ट वर्षे झालं किंवा सहा वर्ष याच्यापैकी जी काही गोष्ट होणार आहे तर तेवढं तुम्हाला तिथं स्पॅन मिळतो कुठलीही एक गोष्ट सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा आता दुसरी महत्वाची गोष्ट yes, आहे यस अनिकेत ट्वेंटी फोर्थ ओके अनिकेतने आपल्याला नंबर दिला बघा की चोवीसावे तर ह्या पण काही गोष्टी आहेत की त्या तुमच्या बाजूने तेवढ्या वर्क होणं फार गरजेचं आहे पासष्ट वर्ष चोवीसाव्या आयुक्त ओके या सगळ्या गोष्टी आता याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे सुशील चंद्र आहेत हे आयुक्त होण्याआधी मुख्य निवडणूक आयुक्त होण्याआधी काय करत होते तर ते सीबीडीटी चे अध्यक्ष होते बघा म्हणजे आता हे कशाशी संबंधित आहे टॅक्सेशन आणि त्याच्याशी संबंधित बॉडी बघा आता दुसरा मुद्दा येतो की याच्या आधी मणिपूर असेल उत्तराखंड गोवा पंजाब उत्तर प्रदेश अशा विधानसभा निवडणुक्या त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या होत्या म्हणजे यांना एकंदरीतच निवडणुकीचा एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे अशी व्यक्ती आपल्या इलेक्शन कमिशनला अध्यक्ष मिळ मिळणं ही फार महत्वाची बाब आहे एकोणावीसशे ऐंशीच्या बॅचचे आय ए एस अधिकारी ते होते आता बघा हे जे सगळं स्पर्धा परीक्षा वगैरे आहे याच्यात एक गोष्ट तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायची ती म्हणजे काय की स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये उद्या तुम्हाला काय संधी मिळेल हे आज तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही कदाचित हे जे इथं लाईव्ह लेक्चर करणारी जी लोक आहे आज तुम्ही जे अभ्यास करताय सर्व लोक तुमच्यापैकी उद्या कोणी गव्हर्नर असू शकतं कोणी राष्ट्रपती बनवू शकतं उद्या कोणी ट्रॅक चेंज करून सीएम बनू शकतं एम बनू शकतं ही जी संधी आहे ही तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस देते आता हे थोडी अतिशयोक्ती वाटू शकते काही लोकांना पण हा एक खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतो आता एकोणावीसशे ऐंशीच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत आणि ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत बघ याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की उत्तर प्रदेश असेल राजस्थान दिल्ली गुजरात महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे रुरकी जे आहे बघा आता रुरकी जे आहे ते आय आय टी रुरकी तिथून त्यांनी शिक्षण पण घेतलेलं आहे यस रिमा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस हा हे सीबीडीटी जे आहे सीबीडीटी म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आता ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय कर हा जो विषय आहे की इंटरनॅशनल टॅक्सेशन या विषयामध्ये यांचा हातखंड आहे कराशी पण संबंधित आहेत बघा हे म्हणजे काय होतं ना की ज्या वेळेस असं येतं की बाबा ही व्यक्ती कराशी संबंधित आहे कर आपण केले पाहिजेत आता कर संबंधी पण एक बेसिक लेक्चर मी घेणार आहे कारण काही गोष्टी ज्या आहेत करांसंबंधीच्या वारंवार न्यूजमध्ये आहेत देहरादूनच्या डी व्ही कॉलेजमध्ये एल एल बीची पदवी त्यांनी घेतली होती आता हे आपण एवढं का बघितलं बरं की रुरकी असेल डेहराडूनचं कॉलेज असेल हे का बघायचं आपण त्याचं रिझन असं आहे राज्यसेवेचा पेपर उघडा राज्यसेवेच्या एम पी एस सीच्या बघा तुम्हाला अरविंद केजरीवाल यांचं कॉलेज विचारलेलं आहे बघा अरविंद केजरीवाल यांचं शिक्षण कुठं झालं कॉलेजचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे ओके तुमच्यापैकी ज्या लोकांनी पेपर बघितले असतील त्या लोकांनी हा प्रश्न बघितला असेल म्हणून काय ना की कुठल्याही व्यक्तीचा अभ्यास करत असताना आपण इयर मध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पण समोर ठेवणं फार गरजेचं आहे दुसरी महत्वाची बाब आता बघा कझाकस्तान हा जो देश आहे बघा कझाकस्ताननी काय ट्विट केलं होतं मधल्या काळात की कझाकस्तानचे अँबेसिडर आहेत बघा इंडियामधले एरलान ॲलिम्बियव ओके आता यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही भारताच्या चीफ इलेक्शन कमिशनरला बोलवलं होतं है ना पाच जानेवारी म्हणजे त्यावेळेस फोन होतं बघा त्यावेळेस सुनील अरोरा होते बघा सुनील अरोरा ज्यावेळेस होते तर त्यांना कझाकस्ताननी बोलवलं होतं त्यांच्या देशामध्ये का बोलवलं होतं तर जानेवारी दहाला कझाकस्तानमध्ये अपकमिंग इलेक्शन इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून ओके इंडिया टू बी इलेक्शन ऑब्जर्वर आमच्या देशात जे काही इलेक्शन होतंय त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी तुम्ही या भारत ही जगातली एक मोठी डेमोक्रेसी सर्वात मोठी डेमोक्रेसी आणि त्या डेमोक्रेसीचा जो बेस आहे त्या डेमोक्रेसीचा जो सगळा पिलर आहे बघा तो या इलेक्शन कमिशनचा तिच्यामध्ये फार मोठा रोल आहे लोकांनी लोकांसाठी लोकांचं जे काही सगळं राज्य तुमच्या समोर येतं तर ते इलेक्शन कमिशनच्या कामामुळे ते फार महत्वाचं आहे आता करोनाची जी काही वेव आणि करोनाची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमुळे काय झालं की सुनील अरोरा जे होते त्यांना जाता आलेलं नाही बघा तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की सुनील अरोरांना इथं जायचं होतं परंतु ते जाऊ शकले नाही उद्या आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या सगळ्या प्रोसेसमध्ये की कुठल्या देशाने भारताला इन्व्हाइट केलं होतं ऍज अ इलेक्शन ऑब्झर्वर दो आपण पार्टिसिपेट झालेलं नाहीये उत्तर आहे कझाकस्तान कझाकस्तान हा जो देश आहे तुमच्या समोर आहे बघा इथं कझाकस्तान सेंट्रल आशियाचा देश आहे बघा हा कझाकस्तान जो आहे हा सेंट्रल आशियामधला देश आहे आणि एकंदरीतच हा देश आपल्यासाठी महत्वाचा ठरतो कारण या ठिकाणी त्याचा रेफरन्स आहे एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं जे जे देश अशा मध्ये येतात तुम्ही लगेच मॅप तिथं बघितला पाहिजे हे तुमचं काम आहे बघा तुमच्याकडं अभ्यास करत असताना शेजारी मॅप ठेवलेला पाहिजे मॅप कुठला वापरायचा तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे वेळोवेळी आय सी बोर्डाचा मॅप येतो बघा यस चॅन पब्लिकेशनचा ओके तर तो मॅप तुम्हाला वापरायचा आहे हा मॅप का वापरायचा कारण हा स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आय सी एसई स्कूलच्या आणि तो बेस्ट आहे तिच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते खूप प्रॉपरली दिलेल्या आहेत यस yes, अरविंद केजरीवाल यांचं कॉलेज सांगितलंय बघा परागनी हा ना आय आय टी खरगपूर सो so बेसिकली असे प्रश्न विचारले जातात दॅट्स वाय कजाकस्तान तुम्हाला माहित पाहिजे आता दुसरी महत्वाची गोष्ट इलेक्शन कमिशनच्या बाबतीत काय झाली मद्रास हायकोर्ट जे आहे तर मद्रास हायकोर्टाने खूपच म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जाऊन इलेक्शन कमिशनला है ना फटकारलं होतं काय म्हटलं होतं मद्रास हायकोर्ट तर मद्रास हायकोर्ट म्हटलं होतं की हे जे इलेक्शन कमिशन आहे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला पाहिजे का मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा तर त्याचं रिझन असं होतं की एकंदरीतच देशामधली जी परिस्थिती आहे कोविड नाईन्टीनची ती परिस्थिती असताना जे काही आता मधल्या काळामध्ये केरळ असेल बघा वेस्ट बेंगॉल असेल आहे ना हे जे सगळे इलेक्शन झाले चार स्टेट प्लस एक युनियन टेरिटरी याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी रॅल्या काढण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी परवानगी कशी दिली म्हणजे एकीकडं लोकांचा जीव जातो आहे आणि तुम्हाला मग इलेक्शनमध्ये हे कळत नाही आहे का आपल्याकडं मेडिसिन कमी आहेत आपल्याकडं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नाही आहे ऑक्सिजन सिलेंडर नाही आहे तील तुम्ही असं करताय म्हणून राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने फटकारलं होतं बघा हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आता न्यायालयाने सांगितलं होतं की न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काय काय पाहिजे मास्क पाहिजे सॅनिटायझर पाहिजे सुरक्षित अंतर पाहिजे आता तुम्ही लोक तुम्ही बघितले असतील निवडणुकीचे जे सगळे जे काही प्रचार आपल्या इथं होत आहेत त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग जाऊ द्या त्याच्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा काय संबंधच नाही ओके कार्यकर्ते एकदा रंगात आले की त्याच्यामध्ये काय नसतं मग आता ह्या सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या प्रोसेसमध्ये मग फटकारण्यात आलं मद्रास हायकोर्टाद्वारे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यांनी विचारलं आहे बघा की निवडणूक प्रचार सभा ज्यावेळेस होत होत्या न्यायालयाचे आदेश होते तुम्ही काय परग्राहार होता का म्हणजे आता हे कसं झालं ना की जसं भांडण होतं दोन लोकांमध्ये आणि ते एक्स्ट्रीम लेवलला एकमेकांशी बोलतात तसा हा सगळा प्रकार झाला आणि त्याच्यामुळे काय झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये एक फार मोठी गोष्ट अशी झाली की एकंदरच निवडणूक आयोगाने हे थोडंसं त्यांना पण फील झालं की असं आपल्याला आयोग कोर्टाने बोलायला नको होतं म्हणून ही लोक कुठं गेली ही लोक सर्वोच्च न्यायालयात गेली सर्वोच्च न्यायालयामध्ये यांनी एक याचिका दिली आणि या याचिकेमध्ये त्यांनी एक मागणी केली होती सगळ्यात पहिली गोष्ट इलेक्शन कमिशन गेलं सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी काय सांगितलं की उच्च न्यायालय ही एक संविधानिक संस्था आहे बरोबर आम्ही सुद्धा संविधानिक संस्था म्हणजे काय ना संविधानिक संस्था काय कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याचा मध्ये उल्लेख आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी असते तो हायकोर्ट आहे कॉन्स्टिट्युशनल आहे आम्ही पण कॉन्स्टिट्युशनल आहोत आणि उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर अशा टिप्पण्या करणं योग्य नाही आहे त्याचं रिझन असं आहे विश्वास जर उच्च न्यायालय निवडणूक आयोगाबद्दल अशी भाषा वापरत असेल तर इथं सगळ्यात बेसिक गोष्ट कशाची आहे ट्रस्ट ट्रस्ट हा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे आणि ट्रस्टच्या बाबतीमध्ये एक बेसिक गोष्ट येते की जर इलेक्शन कमिशनवरचा निवडणूक आयोगावरचा विश्वास लोकांचा उडाला तर त्या केसमध्ये ही जी सगळी डेमोक्रेसी त्याला काही अर्थच राहणार नाही असं यांचं तर्क तिथं होता याला न्यायाधीश चंद्रचूड काय म्हटलेले आहेत ते काय म्हटलं की एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे वार्तांकन होतं कारण याच्यामध्ये एक गोष्ट यांनी सांगितली की तुम्ही असं बोलू नका आम्हाला आणि दुसरी गोष्ट यांनी सांगितली मौखिक टिप्पणी जी काय असते आता हा काही कुठला जजमेंट नव्हते बघा ही कोर्टाने दिलेली काय आहे मौखिक टिप्पणी आहे कोर्टाने ही मौखिक टिप्पणी दिली होती कोर्ट काय म्हटलं होतं की बाबा हे जजमेंट नव्हतं असं बोललेलं आहे कोर्ट म्हणजे त्यांना जे आहे ते कॅज्युअल हे होतं तर ही जी मौखिक टिप्पणी आहे ही पेपरमध्ये छापता कामा नाही तसे आदेश तुम्ही माध्यमांना द्या जर इलेक्शन कमिशन बद्दल कुठल्याही हायकोर्टामध्ये काही बोललं गेलं असेल तर त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांना आदेश द्यावेत की असं छापता कामा नाही तर याच्यामध्ये यांनी सांगितलं की आम्ही माध्यमांना थांबवू शकत नाही आपण राईट टू एक्सप्रेशन कालच बघितलंय बघा तुमच्यापैकी ज्या लोकांनी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी बघा एकंदरीतच ती एक गोष्ट आहे हा ना म्युच्युअल रेस्पेक्ट या सानिकेत किंवा लोकशाही धोक्यात येईल त्या सगळ्या गोष्टी आहेत हिच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते सांगित जे काही न्यायालयात चर्चा होतात त्याचं वार्तांकन माध्यम करतील त्याला आम्ही थांबवू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की जे काही होतं ते लोकांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा न्यायालयात होत असते न्यायालयातली चर्चा वकील असेल न्यायाधीशांमधला संवाद आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की ही जी सगळी यंत्रणा आहे त्याच्या आम्ही कोण आहोत माध्यमे जी आहेत पाहरे करी मीडिया काय आहे ना की जे काय चालतंय त्याचा कुठं काही तर तो सांगणार आहे आहे काम पहारे पण याच्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या न्यायाधीशांना सांगितलं की तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजे बोलत असताना न्यायाधीशांनी थोडे पेशन्स ठेवावे हेही त्यांनी सांगितलं होतं तो महत्वाचा मुद्दा होता आता दुसरी महत्वाची गोष्ट हा एक महत्वाचा निर्णय जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाने जे काय सांगितलेलं आहे तिच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना म्हणजे जे काही अनअपोज विनिंग कॅन्डिडेट असतात बघा तर त्यांना अपक्ष उमेदवार त्यांनासुद्धा स्वतःच्या खर्चाचा हिशोब देणं क्रमप्राप्त आहे ओके खर्चाचा हिशोब देणं क्रमप्राप्त आहे आता ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की जे एकंदरीतच सॉरी नॉट अपक्ष नाही बिनविरोध निवडून आलेली लोक सॉरी बिनविरोध निवडून आलेली म्हणजे काय की आता एखादी मत एखादा मतदारसंघ आहे याच्यामध्ये तीन कॅन्डिडेट्स उभे आहेत पण या दोन्ही माघार घेऊन घेतली तर एक डायरेक्टली निवडून येणार एक जागा एक कॅन्डिडेट निवडून आला सो हे जे काही बिनविरोध निवडून आलेली लोक आहे तर असं दाखवलं जातं भासवलं जातं की यांनी काही खर्च केलेलाच नाही त्याला खर्चच मागितला जात नव्हतो परंतु असं होऊ शकतं की जो काही सुरुवातीचा काळ आहे इनिशियल फेज आहे की जिच्यामध्ये ए बी सीनी फॉर्म भरले होते तर सुरुवातीच्या काळामध्ये थोडं शक्तीप्रदर्शन प्रत्येकजण करतं एनी खर्च केला असेल तो त्याला द्यावा लागेल तो हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय एम सी क्यू करता लक्षात ठेवा की बिनविरोध आलेल्या सुद्धा येत्या काळामध्ये त्यांनी केलेला निवडणुकीचा खर्च देणं बंधनकारक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता कोविडच्या काळामध्ये इलेक्शन कमिशनवर बरीच टीका टिप्पणी झालेली आहे हिच्यामध्ये अलाहाबाद न्यायालय काय म्हटलं होतं अलाहाबादचं उच्च न्यायालय काय म्हटलं होतं की आता काय झालं की विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा पोटनिवडणुका असतील बऱ्याचशा निवडणुका यांनी घेतल्या तर निवडणुकांच्या ड्युटीवर जी काही लोकं आहेत तिच्यामधल्या बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला हे कुठं दिसून आलं उत्तर प्रदेशमध्ये मधली परिस्थिती ऑलरेडी बरीच खराब आहे बघा आपण रोजच्या याच्यात बघतोय युपीबद्दल बरंच लिहून येत आहे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल या युपीच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे काय की युपीच्या इच्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा तर इशू आहे पण तिथल्या मॅनेजमेंटचा पण इशू आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शनच्या ड्युटीवर असणाऱ्या लोकांची डेथ झालेली आहे आणि त्याच्यामुळे अलाहाबाद हायकोर्ट जे काय आहे बघा तर तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे की त्यांनी म्हटलं की जी लोक इलेक्शन ड्युटीवर असतात असताना त्यांचं निधन झालं त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यायला पाहिजे पण इथं एक लक्षात ठेवा हा निर्णय दिलेला नाही आहे कोर्टाने हे कोर्टाचं मत होतं ओके सो असा काही निर्णय नाही आहे पण हे मत आहे की तुम्ही असं केलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट घटनेचं जे तीनशे चोवीसावं कलम आहे त्याच्या अंतर्गत जे काही अधिकार मिळतात त्या अधिकारांचं आयोगाने उल्लंघन केलेलं आहे बंगालमध्ये आयोगाचं पक्षपाती वर्तन जे आहे ते निषेधार्थ आहे असं ममता बॅनर्जी म्हटल्या होत्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे घटनेतलं कलम आहे बघा आर्टिकल तीनशे चोवीस ओके तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आर्टिकल तीनशे चोवीसचा जर तुम्ही विचार केला तर तीनशे नुसार इलेक्शन कमिशनला कोणते अधिकार मिळतात तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक गोष्ट जो जी आहे सगळ्यात महत्वाचा जो काय अधिकार यांचा आहे तो म्हणजे काय पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स म्हणजे जे काही इलेक्शन होतंय बघा तिच्यात सगळ्यात वर कोण आहे इलेक्शन कमिशन सगळ्या गोष्टी बघतं तो ऑफ िटेंडन्स जी आहे त्यांची तर ती एक महत्वाची आहे बघा सुप्रिटेंडन्स त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काय की डिरेक्शन पॉवर ऑफ डिरेक्शन ते सगळ्याला दिशा देत असतात ते अधिकार त्यांच्याकडे असतात कुणी काय करायचं काय नाही करायचं तिसरी गोष्ट आहे की कंट्रोल ऑफ इलेक्शन हे बघा कंट्रोल ऑफ इलेक्शन एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तीन गोष्टी आहेत बघा ओके निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत जी पावर त्यांच्याकडे आहे ती थी या तीनशे चोवीस कलमामुळं आहे या तीनशे चोवीस कलमामुळे जी पावर त्यांना मिळते ती या तीन गोष्टी आहे की ते सुपरिटेंडन्स सगळ्या इलेक्शन त्यात पूर्णपणे प्रोसेसचे सुपरिटेंडन्स त्यांच्याकडे आहे ते त्याला दिशा देतात डिरेक्शन देतात आणि लास्ट वन की कंट्रोल जो काय आहे तो कंट्रोल त्यांच्याकडे आहे ओके तो कंट्रोल जो आहे की काय कुणी काय केलं पाहिजे हे इलेक्शन कमिशन सांगतं दुसरा कुणी काय सांगायचा संबंधच इथं येत नाही तर तो महत्वाचा मुद्दा इथं आहे आणि हे जे तीन अधिकार होते या अधिकारांचा गैरवापर केलेला आहे असं ममता बॅनर्जीनी म्हटलं होतं तुम्ही वेस्ट बेंगलचं जर इलेक्शन थोडं बघितलं असेल तर तिच्यात बरीच एकमेकांवर टीका टिप्पणी झाली होती हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता निवडणूक आयोग हे जे काही प्रकरण आहे निवडणूक आयोगाचं बेसिक आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं कॉर्नरमध्ये निवडणूक आयोगाचा जो काही सिंबल आहे बघा लोगो आहे तो तुमच्या समोर आहे तिरंगा आहे तीन रंग आहेत बघा आपल्या तिरंग्याच्या इशामध्ये इकडं जे आहे की भारत निर्वाचन आयोग आणि इकडे जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तो हा लोगो तुम्हाला माहित पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये जे याचं मुख्यालय या आहे त्या मुख्यालयाचं नाव आहे निर्वाचन सदन ओके निर्वाचन सदन एक एम पी एस सी चा खूप आवडता प्रश्न होता बघा सी जे आहे बघा जीवन के साथ बी जीवन के बाद भी ते एल आय सीच्या मुख्यालयाचं नाव काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगतं का गुन्हे हा प्रश्न एम पी एस वर्षानुवर्ष विचारलेला आहे आता निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये त्याचं जे मुख्यालय आहे त्याचं नाव आहे निर्वाचन सदन ते लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट ही एक परमनंट बॉडी आहे बघा ओके इलेक्शन कमिशन जी आहे ती एक परमनंट बॉडी आहे आणि इंडिपेंडंट बॉडी आहे बघा हा एक महत्वाचा मुद्दा इंडिपेंडन आहे की इंडिपेंडंट आहे इंडिपेंडंट असण्याचा काय जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ओके तो मुद्दा काय आहे ना बघा काही लोक प्रश्न टाकत आहेत तुमचे जे प्रश्न आहेत ते मी शेवटी घेतो ते प्रश्न जे आहेत ते सगळे जे आहे ते आपण एकच करूयात ओके एकदाच घेऊयात सगळे म्हणजे काय की आपलं लेक्चर जे आहे ते मध्ये इंटरप्ट होणार नाही ओके सो प्रश्न तुम्ही टाईप करून ठेवा लास्ट मध्ये आपण ते घेऊयात आता ही परमनंट बॉडी आहे इंडिपेंडंट बॉडी आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे इंडिपेंडंट असल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःची निर्णय प्रक्रिया आहे आणि ते त्याग ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने करतात कुठल्या गोष्टी तर त्यांचं जे लक्ष किंवा त्यांचं काम आहे बघा फ्री अँड फेअर इलेक्शन कसल्याही दबावा विना कसल्याही काळ्याबेऱ्या विना जे काही आहे ते खूप प्रॉपरली ते करत असतात बघा ओके योगक्षेम आहे बघा साऊंड ब्रेक होतोय असं यांनी लिहिलेलं आहे साऊंड क्लिअर येतोय का बघा बाकीच्यांनी जस्ट मला रिप्लाय द्या कारण बाबासाहेब यांनी म्हटलं की साऊंड ब्रेक होतोय साऊंड क्लिअर आहे का तेवढं सांगा ओके दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन घेणं यांचं काम असतं आता ह्याच्यामध्ये जे आहे इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशन कुणासाठी काम करतं तर एक आहे राष्ट्रपती प्रेसिडेंट आहे बघा राष्ट्रपतीचं इलेक्शन दुसरं आहे उपराष्ट्रपती त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे काय की पार्लमेंट आपली संसद आहे बघा आणि जे काही लेजिस्लेटिव स्टेट लेजिस्लेचर आहे की विधानसभा आणि त्या सगळ्या गोष्टी ओके स्टेट लेजिस्लेचर तर त्यांचे जे काही इलेक्शन आहेत तर ते सगळे निवडणूक आयोग करतं ओके सो बाबासाहेब थोडंसं तुमचं कनेक्शन बघा बघा बाकीच्यांना क्लिअर आहे आवाज दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे या सगळ्या मध्ये ती म्हणजे काय की इथं स्टेट इलेक्शन कमिशन पण असतं बघा राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग कशासाठी आहे तर पंचायत ओके आणि दुसरं जे आहे ते म्हणजे म्युन्सिपाल्टी किंवा जे काय महानगरपालिका आणि सगळं त्याच्याकरता ओके आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राज्य निवडणूक आयोग आपल्याकडं आहे महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात आला होता एकोणावीसशे मध्ये सो हे एक लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्य निवडणूक आयोग त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या प्रोसेसमध्ये जी आहे ती म्हणजे काय की एकंदरीतच आपलं जे काही निवडणूक आयोग आहे त्याचं कंपोजिशन जर तुम्ही बघितलं याची जी काही रचना आहे ती रचना जर तुम्ही बघितली तर ती रचना कशी आहे एक तर सुरुवातीच्या काळामध्ये हे जे कंपोजिशन आहे याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन जे आहे तिच्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर असतात बघा ओके चीफ इलेक्शन कमिशनर मुख्य निवडणूक आयोग हिच्यामध्ये असतो मुख्य निवडणूक आयुक्त हिच्यामध्ये आहे आणि वेळोवेळी जर प्रेसिडेंटला वाटलं राष्ट्रपतीला वाटलं की आपल्याला अजून जास्त इलेक्शन कमिशनरची गरज आहे तर तो ही संख्या वाढवू शकतो म्हणजे आयदर ही एक मेंबरची बॉडी असू शकते सिंगल मेंबर बॉडी असू शकते किंवा तिच्यामध्ये नव्यानी मेंबर ऍड होऊ शकतात आता हिच्यात दुसरा मुद्दा असा आहे सिंगल मेंबर किंवा नव्यानी मेंबर ऍड झाले तर की एक दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की सगळ्यात बे बेसिक गोष्ट जी आहे प्रोसेस प्रोसेसमध्ये ती म्हणजे काय आत्ताच्या डेटमध्ये ही जी बॉडी आहे ती मल्टी मेंबर बॉडी एवढा ओके आता जी ही मल्टी मेंबर बॉडी आहे ओके मग आता सुरुवातीच्या काळात ही सिंगल मेंबर होती दुसरी महत्वाची गोष्ट प्रेसिडेंटचा रोल जो आहे बघा ह्याच्यामध्ये तो खूप क्रुशियल आहे या सगळ्या मध्ये यस प्रेसिडेंट जो आहे तर प्रेसिडेंट ठरवणार की किती असणार काय असणार ती संख्या दुसरी महत्वाची गोष्ट की अपॉइंटमेंट जी काही आहे नियुक्ती जी काही का केली जाते ती प्रेसिडेंट करतो बघा अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती जी, जी आहे ती प्रेसिडेंटद्वारे होते याचा अर्थ कोण करतो बरं नियुक्ती प्रेसिडेंट आहे म्हटल्यानंतर कोण करतं सगळे काही जे काही धागेदोरे कुठं जातात केंद्र सरकारकडे जातात शेवटी प्रेसिडेंट कोण आहे प्रेसिडेंट हा रबर स्टॅम्प आहे प्रेसिडेंट कडे ते एक इतकं हे नाही आहे जे काही असणार आहे ते केंद्र सरकार असणार आहे ते तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे तो म्हणजे काय की या सगळ्या प्रोसेसमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे आता काय होतं ना की जर अशी परिस्थिती आली प्रेसिडेंटला वाटलं की आपल्याला चीफ इलेक्शन कमिशनर संभा एकच होता आधी पण त्याला असं वाटलं की आपण अजून दोनची गरज आहे आपल्याला तर जो सिनियर आहे तो पहिला आहे तो काय होणार चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून तो काम करेल तर ती एक बाब महत्वाची लक्षात ठेवा ओके सो so, ही एक महत्वाची गोष्ट आहे की ते एकाला काय करणार चेअरमन बनवणार त्या इलेक्शन कमिशन आता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की प्रेसिडेंट काय करतो इलेक्शन कमिशनर बरोबर कन्सल्ट करून रिजनल कमिशनर सुद्धा तो अपॉइंट करू शकतो ते रिजनल कमिशनर तुम्हाला असिस्ट करू शकतात ओके तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे यांची जी काही सर्व्हिस आणि टेन्युअर आहे बघा सर्व्हिस कंडिशन्स काय असतील किंवा यांचं टेन्युअर काय आहे म्हणजे यांचा कार्यकाळ आपण बघितला किती होता थोड्या वेळापूर्वीच बघितलेला आहे बघा सिक्स इयर्स ऑर सिक्स्टी फाईव्ह इयर्स असा आहे हा काय पार्लमेंटमध्ये सांगितलं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये आहे का नाही हा प्रेसिडेंट सांगणार पण तो त्याच्यानुसार जो केलेला आहे तो सहा वर्ष पस्तीस पासष्ट वर्ष ओके okay. सो so, याची जी रचना आहे ती अशा पद्धतीची आहे आता हिच्यामध्ये जे काही अक्षर आताचं तुम्हाला दिसतं समोर ते कसं इवॉल्व्ह झालेलं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं इलेक्शन कमिशन हे बहुसंसदीय आयोग आहे म्हणजे काय हिच्यामध्ये जे आहे की एकापेक्षा जास्त सदस्य आजच्या डेटमध्ये आहे हा सगळा जर सिनॅरिओ तुम्ही बघितला तर एकोणावीसशे पन्नास ते जवळपास पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद हा जो काळ आहे बघा या काळामध्ये आपल्याकडं एकच इलेक्शन कमिशनर होता बघा पूर्ण याच्यामध्ये नंतरच्या काळात काय झालं सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद याच्यामध्ये आपण काय केलं तर दोन इलेक्शन कमिशनर याच्यात ॲड केलेत बघा हे दोन ऍड झाले याचं रिझन असं होतं की आपण जे काही निवडणुकीचं वय होतं ते वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केलेलं होतं ओके आणि त्याच्यामुळं काय झालं की जे वोटर्स होते आपले मतदार होते त्यांची संख्या वाढली मग आता त्यांची संख्या वाढली म्हटल्यानंतर जी गोष्ट आहे की तुम्हाला जे काही व्यवस्थापन करायचं होतं या सगळ्या प्रोसेसचं ते व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला जास्तीच्या लोकांची गरज होती दॅट्स वाय ते दोन वाढवले कमिशनर ओके आता मला सांगा कुठली घटनादुरुस्ती होती यस एकसष्टावी घटनादुरुस्ती प्रियंकाने सांगितलेलं आहे बघा तो तुम्ही अशा पद्धतीने थोडं ऍक्टिव्ह राहिलं म्हणजे काय होतं ना मजा येते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट एकसष्टावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे आणि हा अमेंडमेंट जो झाला होता एकसष्टावी त्याच्यानुसार काय झालं की बेसिकली हे अठरा झालं असं का केलं होतं बरं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तुम्ही काय सांगणार याचं उत्तर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये की एकवीस वरून आपण वर का आलो ठीक होतो ना एकवीस अठरा वर्ष का बरं आपल्याला येस नाईनटीन एटी एट आहे बघा हा आता हिच्यामध्ये सिम्पल आहे की तरुणांचा देश आपण म्हणतो भारताला या सगळ्या प्रोसेसमध्ये डेमोक्रेसीची जी काही प्रोसेस आहे लोकशाही जी आहे त्या लोकशाहीमध्ये आपल्याला कोण पाहिजे जास्तीत जास्त तरुण तिच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं होतं जेणेकरून या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप प्रॉपरली तरुणांचा देश तरुणांची मतं आणि ते डेमोक्रेसीमध्ये येतील त्यांचा डेमोक्रेसीबद्दलचा जो काही पॉझिटिव्ह असणार असणारे ऍटिट्यूड असणार आहे तो पण आपल्याला आणि प्लस youth power जास्त ती युथ पॉवर जी आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जे होतं की जास्तीत जास्त लोकांना त्या डेमोक्रेसीच्या कक्षेमध्ये घेणं तिच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता बघा तो ही एक बाब होती परत नंतरच्या काळात काय करण्यात आलं की ऑक्टोबर एकोणासशे त्र्याण्णव मध्ये ऑक्टोबर एकोणासशे त्र्याण्णव मध्ये एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयानुसार यांनी काय केलं सॉरी याच्या आधी जानेवारी एकोणीसशे नव्वद मध्ये एक निर्णय झाला होता की परत यांनी वरून एकच बॉडी केली मायनस दोन करून टाकलं तीन वरून एकच केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे आहे की यस राजीव गांधींचा अजय तो एक महत्वाचा आस्पेक्ट आहे बघा राजीव गांधींचं जे काही एकंदरच सगळा सिनेरिओ आहे तर तो हा ना तरुण आणि त्या सगळ्या गोष्टी ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये यांनी परत काय केलं एक, एक प्लस दोन केलेलं आहे म्हणजे हा सगळा जो काही खो खो होता तो ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये संपला हिच्यात पन्नास ते एकोणनव्वद एक होतं बघा सोळा ऑक्टोबर एकोणनव्वद पासून तीन झालेत जानेवारी नव्वद मध्ये परत मायनस दोन केले एकच उरलं होतं त्याच्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये परत तिच्यात दोन झाले आणि बेसिकली आताची जी बॉडी आहे ती तीन मेंबरची बॉडी आहे तर ते एक लक्षात ठेवा आता यांची जी काही सॅलरी असते किंवा यांचे जे अलाउन्सेस असतात ते कुणासारखे असतात तर जज ऑफ सुप्रीम कोर्ट ओके सुप्रीम कोर्टाचा जज आहे त्याला जेवढी सॅलरी मिळते तेवढी सॅलरी यांना मिळते सुप्रीम कोर्टाच्या जजला किती सॅलरी मिळते आपण बघितलं होतं आठवतं का तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि सरन्यायाधीश होते यांची सॅलरी आपण डिस्कस केली होती बघा तो सुप्रीम कोर्टाचे जज आहेत दोन हजार अठरा नुसार त्यांना सॅलरी मिळते अडीच लाख रुपये ओके अडीच लाख एवढी सॅलरी मिळते बघा ओके तर तो एक महत्वाचा मुद्दा आणि ह्या बियॉन्ड या सॅलरीच्या ही इतर कॅश आहे अडीच लाख राहायला चांगलं घर बंगला गाडी नंबर ऑफ फॅसिलिटीज ज्या तुम्हाला पण सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर मिळतील सो हे जे इलेक्शन कमिशनर आहे त्याला जे आहे तर एवढी सॅलरी आहे आता ही लोक झाली तीन उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय कसा होणार तर तो, तो निर्णय कसा होतो बहुमताने होतो पण हिच्यामध्ये कसं आहे की आता एक चीफ इलेक्शनर कमिशनर आहे बघा प्लस दोन इलेक्शन कमिशनर आहे पण इथं जो काही मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्याला काही विशेष अधिकार असतात असं नाही या तीनपैकी दोन लोक जे म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार आहे तो ती एक गोष्ट लक्षात ठेवा संघमित्र अडीच लाख दीड लाख नाही ओके दुसरी महत्वाची याच्यातली बाब लक्षात ठेवा प्रत्येकाने लक्षात ठेवा की बहुमताने निर्णय घेतले जातात मेजॉरिटीने निर्णय घेतले जातात हे निर्णय घेत असताना मुख्य निवडणूक आयुक्ताला खूप काही वेगळे अधिकार नाही आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवा हा खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे ही एक गोष्ट असते आपल्याला असं वाटतं की चीफ इलेक्शन कमिशनर जे आहे त्याला काहीतरी वेगळं मिळेल तसं काही नाही इथं सिम्पल गोष्ट आहे बघा ओके okay, आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे काय की यांचं जे काही स्वातंत्र्य आहे हे जे एकंदरच निवडणूक आयोग आहे त्याचं स्वातंत्र्य आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला जे काही आहे ना की ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन हवं आहे आणि ते निवडणूक आयोगाचं कामही आहे फ्री अँड फेअर हे फ्री अँड फेअर कधी होऊ शकतं ज्या वेळेस तुम्हाला जे काही बेसिक आहेत की म्हणजे सिम्पली हे जे निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य आहे हा स्वातंत्र्याचा मुद्दा जो आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन्स जर तुम्ही त्यांना काम करण्यासाठी त्यांचा स्पेस दिला तर आणि तरच ते चांगलं काम करू शकतात तुम्ही जर त्यांच्यावर दुसऱ्या कुठल्या गोष्टी गडबड करायला लागलात त्यांच्यावर दबाव आणायला लागलात किंवा बाबा तुम्ही जर असं केलं नाही तर तुमचा पगार आम्ही हे करू वगैरे वगैरे अशा गोष्टी केल्यात तर त्या केसमध्ये गोष्टी वर्क होणार नाही सो फ्री अँड फेअर इलेक्शन त्याच्याकरता त्यांना त्यांच्या कामाचं स्वातंत्र्य मिळणं ही काळाची गरज आहे आणि ते त्यांना दिलेलं सुद्धा आहे म्हणजे काय एकंदरीतच सिक्युरिटी ऑफ टेन्युअर म्हणजे एकदा नियुक्ती झाल्यानंतरचा जो काही काळ आहे बघा सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टर्ब केलं जात नाही की तुमची उचल बांगडी लगेच होईल इतक्या सहजासहजी होईल असं होत नाही बघा म्हणजे काय सिक्युरिटी ऑफ टेन्युअर असं आहे की जर तुम्हाला उद्या इलेक्शन कमिशनरला काढायचं असलं तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या जजला ज्या पद्धतीने तुम्हाला पदावरून हटवता येतं तीच प्रोसिजर इथं करावी लागते एसीच्या जजला ची जी प्रोसेस आहे तुम्हाला जर आठवत असेल तर याच्यामध्ये लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहात तुम्हाला काय लागतं स्पेशल मेजॉरिटी लागते आणि स्पेशल मेजॉरिटी किंवा विशिष्ट बहु जे काही आहे विशेष बहुमत टू थर्ड हा ना प्रेझेंट अँड वोटिंग तर ते इतकं सोपं नाही आहे बघा आणि त्याच्यामुळे याला जे आहे की टेन्युअर जो आहे याचा ज्याचं कार्यकाळ जो आहे तर तो फार महत्वाचा मुद्दा इथं आहे ओके तर ती एक गोष्ट यांना दिलेली आहे जर यांना पदाहून हटवायचं असलं तर सर्वोच्च न्यायालयाचा जो काही न्यायाधीश आहे त्याला तुम्ही जसं आठवता तसंच ती प्रोसेस यांना करावी लागते आणि ती प्रोसेस फार किचकट आहे बघा एवढी सोपी ती नक्कीच नाही आहे तर तो महत्त्वाचा मुद्दा प्रत्येकाने इथं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर यस महाभियोग आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की इलेक्शन कमिशनर तुम्हाला जर कुठला रिजनल इलेक्शन कमिशनर हटवायचा असेल वगैरे तर त्याच्यासाठी चीफ इलेक्शन कमिशनर त्यांनी तशी शिफारस करणं पण गरजेचं असतं सो हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये तो मुद्दा काय येतो ना तो मुद्दा म्हणजे काय की एकंदरीतच ह्या संविधानामध्ये काही गोष्टी ज्या आहेत जिच्यावर प्रश्नचिन्ह आहेत की ते प्रश्नचिन्ह म्हणजे की ज्याला आपण म्हणतो की ड्रॉबॅक नावाची गोष्ट जी आहे बाबा तर ते ड्रॉबॅक तुम्हाला इथं दिसतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर दोन लोकांचे चेहऱ्यात बघा एक ममता दिदी आहेत बंगालच्या सी एम आणि दुसरी व्यक्ती आहे आनंद शर्मा आहेत बघा आनंद शर्मा जे आहेत ते काँग्रेसचे नेते आहेत आणि इकडं जे आहे ते म्हणजे काय की ममता दिदी आहेत आता या दोघांनी एक गोष्ट केली होती की खरं तर वेस्ट बेंगॉलमध्ये बराच इश्यू झाला होता बरेच डिबेट झाले होते आणि त्या डिबेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की निवडणूक आयोगच बरखास्त करा असं यांनी म्हटलं होतं एक्स्ट्रीम लेवलला गेलं होतं सगळं आपल्याला त्या गोष्टीचा मुद्दा नाही आहे आपल्याला मुद्दा हा आहे की यांचे जे काही स्टेटमेंट्स होते तिच्यामध्ये ही घटना न्यायाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य यांच्या नियुक्तीचे पात्रतेचे निकष ठरवावे हा एक फार महत्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे आणि दुसरा होता की निपक्ष आणि स्वतंत्रपणे काम करावे यासाठीची मार्गदर्शक तत्व पण ठरवावी दोन गोष्टींची जी काही डिमांड यांनी केली होती ती आपल्याला आपल्या संविधानामधले जे काही लुफोल्स आहेत की जे इलेक्शन कमिशनर संबंधीचे आहेत ते लुफओल्स आपल्याला सांगतात आणि ते लुफोल्स आपल्या समोर येतात इथं आता हिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की हे जे लुफोल्स आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमधले तिच्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे की आपलं जे संविधान आहे ते हे जे इलेक्शन कमिशनर्स आहेत यांच्याबद्दल इलेक्शन कमिशनबद्दल ज्या काही नेमणुका नियुक्त्या होणार आहेत त्याचं कसलंही बेसिक आपल्याला देत नाहीत की कुठल्या व्यक्तीचं ते क्वालिफिकेशन जे आहे पात्रता जो काही निकष असणार आहे क्वालिफिकेशन तो निकषच ही लोक देत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठलं लिगल असेल एज्युकेशन असेल मधली व्यक्ती असेल असं काहीही तिच्यात दिलेलं नाही सो पात्रता किंवा निकष नियुक्तीसाठी तो तिथं दिलेला नाहीये हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आपल्या संविधानात हे दिलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय ना म्हणजे उद्या जर तुम्हाला वाटलं तुम्ही सत्तेत आला तुम्ही सांगणार की चला या व्यक्तीला बनवायचंय बनवलं दॅट्स इट म्हणजे तिथं असं काही नाहीच आहे बघा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की प्रॉपर टर्न म्हणजे कार्यकाळ जो असतो तोही इथं सांगितलेला नाही कार्यकाळ सांगितलेला नाहीये तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच जे आहे की आफ्टर रिटायरमेंट निवृत्त झाल्यानंतर तुम्हा तुमच्यावर काम करण्यासाठीचे कुठली बंधनं आपल्या संविधानाने घातलेले नाही आहेत म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत त्या गोष्टी बघू शकता पण एकंदरीतच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक आहे की जे काही आहेत इलेक्शन कमिशनर्स ते परत गव्हर्नमेंटमध्ये काम करू शकतात बघा अगेन गव्हर्नमेंट बरोबर येऊ शकतात मग आता याचा मुद्दा काय आहे ना मुद्दा हा आहे की चला इथं असं काही घडलं की एखादा पक्ष आहे एखादा म्हणजे इलेक्शन कमिशनर चला हा एक इलेक्शन कमिशनर आहे उद्या यांनी एखाद्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीबरोबर सन्मान साधलं आणि पॉलिटिकल पार्टीला पूर्ण इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये फेवर केलं आता जर असं झालं आणि ही पॉलिटिकल पार्टी उद्या पॉवरमध्ये आली तर काय होऊ शकतं ते उद्या या व्यक्तीला राज्यसभेवर घेतील लोकसभेवर घेतील अजून काही घेतील कोणत्याची टोपी देतील दॅट इज द थिंग म्हणजे काय जर तुम्ही एखाद्याला फेवर केलं तर त्याला त्याचे बेनिफिट्स येत्या काळात मिळू शकता कारण ते परत गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये निवृत्तीनंतर काम करण्याची ती मुभा दिलेली आहे त्याच्यावर रेस्ट्रिक्शन आपल्या याच्यात टाकलेलं नाहीत तर या तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की ज्याच्यामुळे ममता बॅनर्जी आणि आनंद शर्मा यांनी जो काही आहे की तो काही आक्षेप घेतला होता एक तर तुम्ही पात्रता ठरवा आणि कुणी चढवायचं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ठरवायचं फ्री अँड फेअर इलेक्शन कारण ह्या मधल्या काळामध्ये खूप टिप्पणी टिक झालेली आहे की तुम्ही सरकारला फेवर करताय आता आज बीजेपी केंद्रात आहे उद्या अजून कुठलं सरकार येऊ शकतं तर ह्या गोष्टी काही नवीन नाही आहेत बघा हे नेहमी होत असतं आता याच्यामध्ये पुढचा मुद्दा जो आहे की इलेक्शन कमिशनचे अधिकार आणि कार्य काय आता याच्यामध्ये सिंपल सिंपल गोष्टी आहेत बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे त्यांना की याच्यामध्ये यांना बरेच अधिकार आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे ऍडवायझरी पॉवर आहे ज्युडिशियल पॉवर आहेत म्हणजे याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी येतात एक तर इलेक्शनचं शेड्यूल ठरवणं म्हणजे एकंदर जी काही इलेक्शनची प्रक्रिया आहे बघा प्रोसेस आहे आता हे एक एक कार्य मी काय तुम्हाला इथं सांगणार नाही आहे त्याचं रिझनही आहे की आपल्याला अजून महत्त्वाच्या काही बाबी बघायच्या आहेत इलेक्शन प्रोसेससाठी जी गोष्ट गरजेची आहे म्हणजे याच्यामध्ये जे आहे ओके की बेसिकली इलेक्शन प्रोसेस त्याच्याशी रिलेटेड कुठलीही गोष्ट मग डिलिमिटेशन कमिशन असू द्यात लिस्ट बनवायची आहे पॉलिटिकल पार्टीजला जे काही आहे रिकग्नाईज करायचं आहे त्यांना सिम्बॉल वाटायचं आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या पॉलि इलेक्शन प्रोसेसला प्रॉपरली करण्यासाठी हे असतं प्लस राष्ट्रपतींनी कधी जर यांना सल्ला मागितला तर हे सल्ला सुद्धा देतात बघा राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं काम पण हे करतात जर मागितलं असेल तर हे डिस्क्लिफिकेशन करायचं आहे मेंबर ऑफ पार्लमेंटला अपात्र ठरवण्यासाठी हे सल्ला देऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे जर एखाद्या ठिकाणी दरम्यान काही इश्यू झाला असेल तर ते तिथं पोल कॅन्सल पण करू शकतात बघा पोल कॅन्सल पण करू शकतात तो एक महत्वाचा मुद्दा एंचा इचा मदे। आहे यांच्या याच्यामध्ये तो अशा बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की एकंदरच इलेक्शनची जी काही प्रक्रिया आहे त्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये फार प्रॉपरली सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं काम जे आहे तर ते यांच्याकडे असतं आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फॅक्ट मध्ये बघणं फार गरजेचं ठरतं ते म्हणजे काय की काही महत्त्वाच्या बाबी आहेत इलेक्शनच्या बाबतीमध्ये बघा की जे काही निवडणूक व्यवस्था आपल्याकडे आहे इलेक्ट्रल सिस्टीम आहे तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला कलम जे आहे कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस जे आहे आणि हे सगळं कशात सांगितलेलं आहे तो जो पार्ट आहे बघा तो पार्ट आहे फिफ्टीन ओके आता बऱ्याचदा हे जे फॅक्ट्स असतात हे आपण पाठ करणं गरजेचं असतं म्हणजे माहीतच पाहिजे तुम्हाला कारण इलेक्शन कमिशन ही फार महत्त्वाची बॉडी आहे त्या संबंधीची अनुच्छेद जर आणि कलमा आपल्याला माहीत असली तर आपल्यासाठी गोष्टी सोप्या होतात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बघितलं की ही निवडणूक व्यवस्था आहे इलेक्शन कमिशन कुणासाठी काम करणार आहे तर प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट त्याच्यानंतर पार्लियामेंट आणि स्टेट लेजिस्लेचर त्यांचे निवडणुका जे आहेत ते घेणार आहेत आता याच्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही व्यक्तीला हे एक लक्षात ठेवा बघा कोणतीही व्यक्ती नो पर्सन हा ना इनिजिबल म्हणजे इन इलिजिबल कुठल्याही याच्यासाठी अपात्र नसणार आहे कशासाठी की बाबा वोटिंग आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी काय काय त्याचे निकष आहेत एक धर्म वंश जात लिंग ओके या बेसिसवर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की या बेसिसवर तुम्ही भेदभाव करू शकत नाही आणि एखाद्या व्यक्तीला या प्रोसेसमधून बाहेर पाठवू शकत नाही तुम्हाला शबनम मावशी माहीत असेल बघा शबनम मावशी थर्ड जेंडर आहे शबनम मावशीने पण म्हणजे निवडून आले होते आणि तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे तर बेसिकली काय ना की थर्ड जेंडर असू दे कितीतरी आता थर्ड जेंडरचे पण इशू आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा कधी तुम्हाला ज्या वेळेस लिंग या विषयावर विचारलं जातं तर स्त्रीलिंग पुल्लिंग आणि थर्ड जे आहे थर्ड जेंडर कारण सर्वोच्च न्यायालयाने ते दिलेलं आहे सगळा निकाल आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही फार क्लिअर असले पाहिजेत तर ती एक बाब लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की आता ह्या सगळ्या मध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय की ही जी काय निवडणूक व्यवस्था आहे या निवडणूक व्यवस्थेमध्ये एक फार महत्वाची गोष्ट होती बघा चंद्रकुमार खटला एकोणावीसशे सत्त्याण्णव आता हा जो चंद्रकुमार खटला आहे बघा नाईन्टीन नाईन्टी सेवन ही केस काय आहे ती आपण समजून घेऊयात तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की या सगळ्या पॉलिटी मध्ये उद्या आपलं एक दुसरं लेक्चर आहे बघा की राईट टू प्रायवसी ते पण मिस करू नका त्याचं रिझन असं आहे की एवढे डिबेट आजच्या डेटमध्ये त्याच्यावर चालू आहेत की उद्या त्याच्यावर हमखास प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे आता हे जे आहे की हे जे कुठलाही विषय समजून घ्यायला आपण खटले घेतोय बघा तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल सगळ्या सिरीजमध्ये कारण हे खटले आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ती गोष्ट समजून सांगतात आता इथं काय होतं ना आपल्या संविधानामध्ये कलम आहे आर्टिकल तीनशे तेवीस बी ओके हे कशा संबंधीचं आहे ट्रिब्युनल संबंधीचं आहे बघा मग आता याच्यामध्ये काय झालं की आर्टिकल तीनशे तेवीस बी जे आहेत ट्रिब्युनल मराठीमध्ये याला लवाद म्हटलं होतं बघा आता हे लवाद कसं आहे ना की जसं आपलं कोर्ट आहे तसं हे पॅरलली त्याला काम करतं मग आता याच्यामध्ये काय झालं होतं की हिच्यामध्ये पार्लियामेंट जी आहे आपली त्यांनी इम्पॉवर केलं होतं की आम्ही असं ट्रिब्युनल जे आहे इलेक्शन साठी स्थापन करू शकतो म्हणजे जर उद्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं ओके okay? जी काही इलेक्शनची प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये जर काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे तर आपण एक लवाद स्थापन करूयात ज्या लवादात ते प्रश्न सोडवले जातील तुम्हाला हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टात जायची गरज नाही हा सगळा जो काही घाट घातला गेला होता मग याला चंद्रकुमार खटला जो आहे एकोणासशे सत्त्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हटलं की ही जी गोष्ट आहे ही असंवैधानिक आहे बघा सो सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट सांगितली की हे जे काय आहे हे सगळं असंवैधानिक आहे उद्या जर काही इशू झाले तर तुम्ही कोर्टात येऊ शकता तिकडच्या तिकडे ट्रिब्युनलमध्ये लवादामध्ये तुम्ही ती केस ना है ना डिसमिस करू शकत नाही किंवा तिकडे आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही ट्रिब्युनल जरी इशू झाला तर येत्या काळामध्ये त्याच्या संबंधीच्या अपील कुठं केल्या जातील हायकोर्ट सुप्रीम कोर्टात तुम्ही अपील करू शकता तो बेसिकली हा चंद्रकुमार खटला जो होता त्याच्यामुळे ह्या सगळ्या सर्वोच्च न्यायालय न्यायालय म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेला बगल देण्याचा जो काही सगळा एक्झिक्युटिव्हचा एक एकंदर प्लॅन होता तो हाणून पाडला होता सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन संबंधी चला तुम्ही लवादात जरी काही चर्चा केलेली असेल उद्या त्याचे काही इशू असतील तर तुम्ही अपील कुठं करू शकता हायकोर्टात करू शकता तो महत्वाचा मुद्दा आता ही सगळी जी काही इलेक्शनची प्रक्रिया आहे बघा आपल्या लेक्चरचं नावच ते होतं की निवडणूक आयोगाने त्याची कार्यप्रक्रिया या कार्य प्रक्रियेमध्ये काही अधिकारी जे असतात ते महत्वाचे असतात बघा उद्या तुमच्यापैकी काही लोक याच्यामध्ये काम करणार आहेत आणि एकंदरीतच बघा की इलेक्शन पेटिशन्स जे असतात तर तो, तो हा एक मुद्दा याच्यामध्ये क्लिअर करून देतो इलेक्शन पेटिशन्सच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर इलेक्शन संबंधी संबंधी कुठली याचिका दाखल होणार असेल तर ही जी याचिका असते बघा तर ही याचिका पर्टिक्युलर एखाद्या म्हणजे सिव्हिल सूट सारखी नसते तर तिच्यामध्ये तो पूर्ण मतदारसंघ गृहित धरला जातो बघा ओके पूर्ण मतदारसंघ जो आहे तो गृहित धरला जातो हे लक्षात ठेवायचं कुठलाही इलेक्टर किंवा कॅन्डिडेट असेल तो जर इलेक्शन पेटिशन फाईल करत असेल तर त्या केसमध्ये काय असतं की की कधी होतं असं की बाबा उद्या बूथ कॅप्चरिंग झालं माल प्रॅक्टिस झाली हा ना ईव्हीएमचा घोटाळा झाला कुणी काहीही केस केलं हा ना बूथ कॅप्चरिंग वगैरे तुम्ही चित्रपटात बघितलं असेल बघा की सगळ्यांना हा ना गुंड येणार सगळ्यांना पडवणार आणि स्वतः शिक्के मारून टाकणार तर आता ते काम राहिलं नाही शिक्के गिक्के मारायचं तिच्यामध्ये दुसराही गोष्ट होता बुथ कॅप्चरिंगमध्ये शिक्के मारून टाकायचे किंवा असा जर मतदारसंघ असेल जिच्यात आपल्या माणसाला मदतच पडणार नाही आहे त्या माणसाचं काय करायचे ते लोक तर ते जे बॅलेट बॉक्स राहायचा तो त्या बॉक्समध्ये शाई टाकून द्यायचे बघा इंक म्हणजे तिच्यातले जे काही बॅलेट आहे ते सगळे खराब होऊन जायचे असे प्रकार केले जायचे आणि ह्या गोष्टी खूप कॉमन होत्या आपल्या इथं तो उद्या जर असा कुठलाही मुद्दा झाला तर त्या केसमध्ये हा ऑर्डनरी सिव्हिल सूट नसतो याच्यामध्ये पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी इन्वॉल्व्ह असते आणि हे इलेक्शन पेटिशन हाई मदे हाई मदे जे असतं ते हायकोर्टामध्ये ट्राय केलं जातं बघा हायकोर्टामध्ये ह्या गोष्टी घेतल्या जातात जे काही स्टेट आहे तिथलं आणि जर हिच्यामध्ये मग ते जे अफोल्ड केलं त्यांनी अफेल्ड केलं की याचिकेमध्ये काहीतरी तथ्य असं हायकोर्ट म्हटलं तर मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परत इलेक्शन किंवा जे आहे तर ते करावं लागतं सो इलेक्शन पेटिशन जे आहे ते हायकोर्ट आणि त्याच्याशी जे असणाऱ्या गोष्टींशी डील केल्या जातात आता राज्यस्तरीय निवडणूक यंत्रणा जी काय असते तिच्यामध्ये काही अधिकारी असतात बघा या अधिकारी काय आहेत तर तेवढं तुम्हाला माहीत पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चीफ इलेक्टोरल ऑफिसर याचं काय काय आहे कुठलंही स्टेट असू द्या कुठलंही राज्य असू द्या कुठला केंद्रशासित प्रदेश असू द्या युनियन टेरिटरी असू द्या याच्यामध्ये जे काही इलेक्शन होणार आहे तर त्या इलेक्शनचं जे काही आहे तर ते ऑथराइज सुपरवाइजर जो काय आहे किंवा तो सुपरवाईज करतो ही जी गोष्ट आहे ओके चीफ इलेक्टोरल ऑफिसर सीईओ ओ ओके कुठल्याही इथं जे आहे इलेक्शन असणार आहे तर याचं काम काय आहे सुपरवाईज करणं पुढचं ऑफिसर कुठलं आहे बघा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आता नावातच आहे बघा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर मग आता ह्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते की बेसिकली एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही निवडणूक असणार आहे तर तिथं सुप्रिटेंट करणं तिथं डिरेक्शन देणं किंवा एकंदर एक ती इलेक्शनची प्रक्रिया होल्ड करणं तर ती एक महत्वाची आहे बघा हा ना सो बेसिकली एक आहे बघा ने जी कमेंट टाकली आहे त्याचा रेफरन्स घेऊन मी एक गोष्ट क्लिअर करून देतो टी एन सेशन ओके तर टी एन सेशन जे होते तर त्यांनी जे आहे की मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रल रिफॉर्म्स केले होते आपणही बोलणार आहोत काही इलेक्ट्रोरल रिफॉर्म्स बद्दल म्हणजे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा त्यांनी आणल्या होत्या टी एन सेशन यांनी टी एन सेशन यांचं दोन हजार मध्ये निधन झालेलं आहे बघा आणि त्याच्यामुळे टी एन सेशन यांच्यावर आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे आणि जे काही कंबाईनची परीक्षा देणारी लोक आहेत त्यांच्याकरता लक्षात ठेवा जुना पेपर असला दोन हजार एकोणावीसचं करंट तुम्हाला येणार आहे टी एन सेशन यांच्याबद्दलचे बेसिक्स तुम्ही करून ठेवा त्यांनी काय निर्णय घेतले होते वगैरे वगैरे आता जे काही आहे तर हा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जो आहे तो कुठं काम करणार तो बेसिकली जे आहे की डिस्ट्रिक्ट लेव्हलला काम करणार आणि डिस्ट्रिक्ट लेवलला मग या सगळ्या गोष्टी तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या सुपरिटेंडन्स करणं कंट्रोल करणं आणि सगळं रेग्युलेट करणं पुढचं असतं बघा ते म्हणजे काय रिटर्निंग ऑफिसर आता याला बघा मराठी नाव काय की मुख्य निवडणूक अधिकारी त्याला जिल्हा निवडणूक अधिकारी इथं रिटर्निंग ऑफिसर आहे याला मराठीमध्ये पण ते रिटर्निंग वगैरेच लिहितात आता हा काय करतो की एखादी जी काही इलेक्शन मधली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी असते मतदारसंघ बघा ओके तर तिथं जे आहे तिथं काम करतात बघा हे मतदारसंघाच्या इथं पर्टिक्युलरली रिटर्निंग ओके यस दहावे कमिशनर हो टी एन सेशन आता कंडक्ट जे काय आहे इलेक्शनची जी प्रक्रिया मतदारसंघामध्ये होते त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणारी लोक म्हणजे ही रिटर्निंग ऑफिसर्स आहेत बघा आणि एकंदरीतच ते त्याच्यासाठी जबाबदार सुद्धा असतात तिथं ज्या काही गोष्टी होणार आहेत त्याच्याकरता रिटर्निंग ऑफिसर महत्वाचं आहे रिटर्निंग ऑफिसर तुम्ही लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एक दुसरा अधिकारी असतो त्याचं नाव आहे इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर निवडणूक नोंदणी अधिकारी मराठीमध्ये बघा निवडणूक नोंदणी अधिकारी आता मोस्ट प्रबॉबली तुमच्यापैकी बरीच लोक जे आहेत ती या पदावर काम करू शकतात कारण तहसीलदार हे जे पद आहे बघा तर बहुतांशी काय असतं की तहसीलदार व्यक्तीला इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर या पदावर काम करण्याची किंवा त्या पर्टिक्युलर याच्यासाठी काम करायची संधी मिळते आता संसदेसाठीचा मतदारसंघ असू देत किंवा विधान परिषदेचा मतदारसंघ असू याचं काम काय असतं तर तिथं जे काही आहे की इलेक्टोरल रोल्स जे काय असतात तर ते तयार करण्याचं काम यांच्याकडे असतं इलेक्शन रजिस्ट्रेशन नोंदणी करायची सगळी आणि त्याच्यासाठी ज्या ज्या काही याद्या वगैरे लागतात इलेक्टोरल रोल्स याद्या ज्या काही बनवल्या जातात नावांच्या जा वगैरे है ना तर ते ही लोक बनवतात तर ते एक लग्न कारण त्यांच्या नावातच आहे नोंदणी करणारे अधिकारी घेत आहेत पुढचं जे आहे ते म्हणजे प्रेसिडिंग ऑफिसर आता प्रेसिडिंग ऑफिसर जो काय असतो तो काय करतो की तो असिस्ट करतो पोलिंग ऑफिसर्सला ओके तर ते एक महत्त्वाचं आहे बघा पोलिंग स्टेशन म्हणजे काय मतदान जिथं केलं जातं बघा तर ते जे काय पोलिंग स्टेशन असतं तर मतदान करण्याची जागा तिथं जे काय अधिकारी असतात डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असतो बघा तर त्याला जे आहे ते म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर यांना नियुक्त करतो आणि हे काय करतात की पोलिंग जिथं आहे जिथं मतदान होतंय तिथं हे मदत करत असतात तो ते एक लक्षात ठेवा प्रेसिडिंग ऑफिसर आता एक दुसरी महत्वाची कन्सेप्ट आहे ऑब्झर्वर आता ऑब्झर्वर म्हणजे काय की एकंदरीतच इलेक्शनची जी काही प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणारी तिला ऑब्झर्व्ह करणारी लोक जी आहेत त्यांना म्हटलं जातं जनरल ऑब्झर्वर ओके आता जनरल ऑब्झर्वर हा जो काही प्रकार आहे हे काय करतात की जी काही इलेक्शन प्रक्रिया आहे ती स्मूथली होते आहे किंवा नाही हा ना म्हणजे शांत चित्ताने चालू आहे काही गोंधळ चालू आहे का गँग ऑफ वासेपूर झालं का तिथं हे बघण्याचं काम या जनरल ऑब्झर्वरचं असतं आणि जर अशी काही गडबड झाली तर मग ते त्या हिच्यावर जे काय आहे समोरच्याला मग कम्युनिकेट करून गोष्टी वर्क करतात पुढचं जे आहे बघा ते म्हणजे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि दुसरं असतं असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर नावातच आहे एक्सपेंडिचर एक्सपेंडिचर म्हणजे काय जो काही खर्च तुम्ही करता त्या खर्चाचा लेखाजोखा ठेवतात बघा एखादा उमेदवार आहे तो जो काही खर्च करत असतो तो खर्च इथं बघितला जातो दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की असिस्टंट एक्सपेंडिचर काय करतात की जे काही मतदानाची प्रोसेस आहे तिथले व्हिडिओज वगैरे त्या गोष्टी बघतात की पैसे वाटप आहे का वगैरे वगैरे ओके okay, त्याच्यानंतर पोलीस ऑब्झर्वर्स पोलिस मध्ये कुठले अधिकारी असतात तर आय पी एस दर्जाचे अधिकारी असतात आपण एक महत्त्वाचा मुद्दा आहे असा प्रश्न उद्या येऊ शकतो की पोलीस मध्ये कुठल्या दर्जाचे अधिकारी असतात तर ते पोलीस आय पी एस ऑफिसर्स असतात बघा आणि ते पोलीस ऑब्झर्वर असतात की काही जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी तिथं होत असतील तर ते त्याच्यावर फोकस करतात अवेअरनेस ऑब्झर्वर आता बघा पहिल्यांदाच अवेअरनेस ऑब्झर्व्हर कधी आले तर ऑब्झर्व्हर जे आलेले आहेत यस आज पोलिंग ऑफिसर तेच सांगितलं प्रेसिडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसरला मदत करतो जो पोलिंग बूथ आहे तिथं पोल त्याचा जो काही हेड आहे बघा तर तो पोलिंग ऑफिसर आहे आता याच्यामध्ये अवेअरनेस ऑब्झर्वर एम सी क्यू करता प्रत्येकाने लक्षात ठेवा की हा सोळावी जी काही लोकसभा होती सिक्स्टीन्थ लोकसभा त्या साव सोळाव्या लोकसभेमध्ये हा पोलिंग ऑफिसर जो होता तो पहिल्यांदा त्यांनी आणला होता आणि पोलिंग ऑफिसरचं काम काय आहे की लोकांमध्ये अवेअरनेस आणणं तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे अवेअरनेस अमॉंग द पीपल ओके सो ती एक महत्वाची बाब हिच्यामध्ये होती दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की पेड न्यूज वगैरे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आता पुढचा मुद्दा जो आपला येणार आहे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो आहे नाईनटीन फिफ्टी वन तर तोही आपण बघणार आहोत पेड न्यूजच्या बाबतीत पण हे लक्ष ठेवतात बघा अवेअरनेस ऑब्झर्वर्स मायक्रो ऑब्झर्वर्स जे काय असतात तर ते मायक्रो ऑब्झर्वर काय करतात बघा की पोल प्रोसिडिंग्स ज्या आहेत म्हणजे मतदानाच्या दिवशी लक्ष ठेवण्याचं काम हे मायक्रो ऑब्झर्वर करतात कशा पद्धतीने पोलिंग डे चालू आहे वगैरे वगैरे तो ह्या काही बेसिक गोष्टी होत्या आता इथून पुढे जे आहे ते इंटरेस्टिंग आहे थोडं शपथ जी काही घेतली जाते किंवा ओत जी काही घेतली जाते आता सिम्पल आहे तुम्ही जर ओत कोण घेतं तर ज्या लोकांना इलेक्शन लढवायची आहे अशी लोक इलेक्शन कमिशननी जो काही अधिकारी नेमून दिला आहे त्याच्यासमोर ओत घेतात शपथ घेतात आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा एक एक तर हे नॉर्मल केस झाली तुम्हाला उद्या इलेक्शन लढवायचं आहे तर इलेक्शन कमिशनचा अधिकारी आहे त्याच्यासमोर तुम्ही शपथ घेणार आता ओत मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जर एखादी व्यक्ती जेलमध्ये आहे ओके एखादी व्यक्ती जर जेलमध्ये आहे आता याच्या बाबतीत पण एक इंटरेस्टिंग फंड आहे बघा म्हणजे एक, एक केस झाली होती सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने दोन हजार मध्ये म्हटलं होतं की जी लोक जेलमध्ये आहेत त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आता बघा जी जेल जेलमध्ये असतात त्या लोकांना मतदानाचा अधिकार नसतो ओके मतदान अधिकार जे आहे तो त्यांना नसतो तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा मतदानाचा अधिकार जेलमधल्या मत लोकांना कैद्यांना नसतो दुसरी महत्वाची गोष्ट मग आता जे लोक जेलमध्ये ते निवडणूक लढवू शकतात का तर यस ते लढवू शकतात पण दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्ट जे होतं ते याला नाही म्हटलं होतं की नो असं होणार नाही तेही आपण बघूयात पण नंतरच्या काळात परत कार्यकारी बघा प्रत्येक केस जी आहे की एकीकडे कोर्ट असतं एकीकडे राज्यकर्ते आहेत आणि ती टसल चालू है कर राज्य करते जे राज्य करते आहे कारण राज्यकर्त्यांमधलं जे काही क्रिमिनल राज्यकर्ते आहेत की क्राईम करणारे त्यांचं पण पर्सेंटेज मोठं आहे अर्धे मध्येच असतात काही लोक मध्ये निवडून येतात मध्ये असेपर्यंत त्यांचं काम बाहेरून चालतं असंही होतं ओके तर त्याच्यामध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टमध्ये दोन चेंजेस केले गेले होते तेही आपण बघणार आहोत तो लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये आता इथं जो मुद्दा आहे की जेलमध्ये जर असेल तर तिथला जो काही सुप्रिटेंडंट आहे बघा हा ना सुप्रिटेंडंट ऑफ प्रिजन असेल जेलर जो काही आहे तर त्याच्या समोर किंवा जर एखाद्या डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवलेला असेल तर तिथला जो हेड आहे तो यांची शपथ घेतो बघा म्हणजे त्याला ती ऑथॉरिटी मिळते की त्याच्यासमोर ते शपथ घेऊ शकतात दुसरं जर एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल हा ना म्हणजे आता साधी गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला आता कोविड पॉझिटिव्ह आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे त्याला फॉर्म भरायचा आहे तर त्याच्याकरता तुम्हाला शपथ भरा घ्यावी लागेल <coughs> म्हणजे ही जी व्यक्ती आहे ही कोणासमोर शपथ घेऊ शकते तर ही व्यक्ती जो काही मेडिकल सुप्रिटेंडंट तिथं असतो त्याला ते अधिकार असतात की त्याच्या समोर ते मेडिकल सुप्रिटेंडंट समोर शपथ घेऊ शकतात तिसरी केस आहे ती म्हणजे एखादी व्यक्ती भारताच्या बाहेर आहे ओके म्हणजे भारताच्या बाहेर आहे इकडे इलेक्शन आहे म्हणजे असं जर तुम्ही विचार करा एखादी ए व्यक्ती आहे याला वेस्ट बेंगॉलचं आमदार बनायचं होतं इलेक्शन करायचं पण हा विदेशात गेला आणि कोविडमुळे तिकडंच अडकला हा याला इकडे येता येत नाही आहे पण याला निवडणूक लढवायची मग हा शपथ कुणासमोर घेणार तर जे काही अँबॅसिडर असतात बघा उद्या तुमच्यापैकी जर कोणी इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये गेलं आय एफ एस बनलं तर समोर अशी केस येऊ शकते की एखादा मध्ये असणारा व्यक्ती ज्याला भारतात निवडणूक लढवायची आहे त्याची शपथ म्हणजे तो तुमच्या समोर शपथ घेईल ते अधिकार तुम्हाला दिले जातात सो so, कोचच्या बाबतीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा जर व्यक्ती जेल मध्ये असली तर जेलचा जो सुप्रिटेंडंट आहे किंवा त्याला डिटेन केलेला असेल डिटेन्शन कॅम्पमध्ये असेल तर तिथला जो हेड आहे त्याच्या समोर तुम्हाला शपथ घ्यायची आहे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा म्हणजे काय चा की हॉस्पिटलच्या बाबतीतला मुद्दा इथं आहे सिम्पली की सुप्रिंटेंडंट मेडिकल सुप्रिटेंडंट तुमची शपथ घेणार आणि तिसर जे आहे ते म्हणजे काय की जर तुम्ही विदेशात असलात तर हाय कमिशनर ऑफ इंडिया जो आहे त्या ठिकाणचा तो तुमची शपथ घेईल तर ते महत्वाचा आहे आता पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये पोलिंग स्टेशन आता वोटिंगच्या याच्यामध्ये जे काही पोलिंग स्टेशन असतं म्हणजे मतदान केंद्र ओके okay? इथं जो काही इथला ऑफिसर आहे तो पोलिंग ऑफिसर असतो बघा अजयनी आय थिंक थोड्या वेळापूर्वी विचारलं ओके सो जेलमध्ये असताना निवडून येतात का अरे आपलं आपलं इथलं फार मोठं कल्चर आहे बघा नॉर्थमध्ये तुम्ही जर गेलात साबुद्दीन वगैरे असे किती किती केसेस आहेत फार निवांत ते जेलमध्ये असतात ते बाहेरून निवडून येतात बघा मतदान केंद्र आता मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये फॅक्ट्स काही लक्षात ठेवा हे फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक मतदान केंद्र हे कुठलाही मतदार असेल बघा त्याच्यापासून दोन किलोमीटर लांब नसावे ओके म्हणजे कुठलंही गाव वाडी असेल किंवा कुठलीही व्यक्ती असेल त्याच्यापासून दोन किलोमीटर लांब इतकं तुमचं मतदान केंद्र असता कामा नये हा महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे भारतामध्ये इलेक्शन कमिशनचं काम जे आहे बघा ते वाखडण्याजोगं आहे लिटरली म्हणजे बरेचसे जंगलं अशी आहेत फॉरेस्ट असे आहेत की तिथं जे काम करणारी लोक आहेत फॉरेस्टमध्ये एकेका माणसासाठी तिथं पोलिंग बूथ उभारलेलं आहे आणि त्यांचं जे काही आहे ते मतदान घेतलेलं आहे सो अशा गोष्टी आहेत किंवा एकंदरीत जे आहे की बेसिकली ह्या सगळ्या मतदानाच्या प्रोसेसमध्ये मत असंही होतं नक्सलाइट एरिया आहे बघा तिथं तर जीव म्हणजे हातावर घेऊन तुम्हाला काम करावं लागतं तो अशा पद्धतीच्या याच्यामध्येही गोष्टी फार प्रॉपरली इलेक्शन कमिशन करत असतं तो महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही पर्टिक्युलर मतदारापासून दोन किलोमीटर लांब नको दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे काय ना की एक पोलिंग स्टेशन एक जासे किती लोका करती लोका मतदान केंद्र जे असेल तिथं मॅक्झिमम किती लोक मतदान करतील पंधराशे लोक मतदान करतील म्हणजे एका पोलिंग स्टेशनवर जास्तीत जास्त पंधराशे मतदारांचं मतदान असणार आहे पंधराशेपेक्षा एक जरी जास्त झाला ना त्याच्याकरता तुम्हाला दुसरं मतदार केंद्र हे करावं लागतं त्याच्यानंतर मतदार केंद्र जे आहे ते ॲटलिस्ट आठ तास दिवसातून तुम्हाला ओपन ठेवायचं बघा तिसरा मुद्दा काय जो आहे की कमीत कमी किती तास उघडं राहील ते आठ तास म्हणजे असं नाही आहे की लिटरली आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या एक ठिकाणी उद्या तुम्ही गेलात ओके आता हा हे मनीषने टाकलेलं आहे बघा बानेज गुजरातमध्ये पोलिंग बूथ फॉर वन पर्सन तर ह्या बऱ्याचसे एक्झाम्पल तुम्हाला मिळतील आता असं जर असलं एखादं ठिकाण आहे त्या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल पन्नास लोक आहेत बघा पन्नास लोकांचं मतदान आहे ओके पन्नास लोकांचं मतदान आहे पण सकाळी तुम तुम्ही बूथ लावल्यानंतर तिथं फक्त पाचच लोक आलीत किंवा दहा लोकं आली आणि तर तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा एवढीच लोकं मतदान करतात बाकी कोणी येत नाही जरी तुमच्या लिस्टमध्ये पन्नास असले गावात तर चाळीसच लोक आहेत तरीसुद्धा तुम्हाला ते आठ तास चालवावं लागतं कमीत कमी नियमानुसार आणि आठ पेक्षा जास्त चालू शकतं आपल्याकडं चालतं कारण मोठ्या प्रमाणावर मनी पॉवर सुद्धा आपल्याकडं चालते ते आपण नाकारू शकत नाही आणि लोक पटकन घराच्या बाहेर निघत नाहीत आणि त्याच्याकरता जसे पैसे वाटणं सुरू होतं रेट वाढतो हे म्हणजे वास्तव, वास्तव हे आहे कटू वास्तव आहे आपल्या इथलं तर हे पोलिंग स्टेशन जे आहे ते जास्त काळासाठी सुद्धा सुरू राहतात तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये एकंदरीतच जे काही महत्वाचे निवडणूक कायदे आहेत ते आपण बघणं गरजेचं ठरतं हे एक फार महत्वाचे आहे एमपीएससी साठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे एमपीएससी मेन्स मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात तुम्ही कुठल्याही परीक्षा द्या यूपीएससी प्रिलिम्स मध्ये याच्यावर प्रश्न आहेत बघा किंवा कंबाईनमध्ये सुद्धा तुम्हाला याचे प्रश्न सापडतील तो एकंदरीतच खूप खूप इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं हे टॉपिक आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणावीसशे पन्नास एकोणावीसशे पन्नासचा जो कायदा आहे बघा लोकप्रतिनिधित्व कायदा याच्यामध्ये एक काही बेसिक गोष्टी काय आहे दोन कायदे आहेत हे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट एक्कावन्न नाईन्टीन फिफ्टी वनचा आहे आणि हा पन्नासचा आहे तर हा जो एक्कावन्न आहे यांच्या बाबतीत एक सिम्पली एक गोष्ट लॉजिकली लक्षात ठेवायची की मतदानाची जी काही प्रक्रिया आहे ऍक्च्युअल प्रक्रिया ती एकावन्नशी एक रिलेटेड आहे म्हणजे जी काही प्रोसेस आहे सगळी निवडणुकीची ती बऱ्यापैकी जी आहे एकावन्नशी एक रिलेटेड आहे बाकी जे काही असतं की त्याच्या पूर्वतयारी ती पन्नासशी रिलेटेड आहे कसं आहे बघा की एकतर लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तर तिच्यामध्ये जे काय डायरेक्ट इलेक्शन होतं म्हणजे आपण फर्स्ट पास पोस्ट आपण जाऊन मतदान करतो सीट ॲलोकेशन जे काय आहे किती सीट कुणाला द्यायच्या ते लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ठरतं वोटरचं जे काय क्वालिफिकेशन आहे इलेक्शन करता ते ठरवलं जातं त्याच्यानंतर डिलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी तर हे आपण बघणार आहोत परिसीमन कायदा असं याला म्हटलं जातं डिलिमिटेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की एखादा मतदारसंघ त्याची सीमा ठरवणं आणि त्या सगळ्या गोष्टी तर ते एक महत्त्वाचं आहे बघा तो डिलिमिटेशन कमिशन त्याच्यासाठी सेपरेट कायदा आहे म्हणजे याच्यात काय येतं ना की ॲलोकेशन ऑफ सीट असेल किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इलेक्टोरल रोल्स जे आहेत हे इलेक्टोरल रोल्स कोण आहे की कोण बनवतं तर हे रजिस्ट्रेशन ऑफिसर्स बनवतात बघा इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर जे आहे ते हे रोल्स बनवतात हे वाटण्याचं काम याच्यामध्ये असतं सो ह्या सगळ्या गोष्टी आणि याला जे आहे सिव्हिल कोर्टाचे अधिकार असतात बघा याच्या अंतर्गत जे आहे सिव्हिल कोर्टाच्या अधिकारानुसार गोष्टी होतात पुढचा जो आहे तो म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणावीसशे एक्कावन्न आता याच्यामध्ये दुसरं एक आहे बघा आणि इंडियन प्रेसिडेंट जे आहे ते जे काही आहे की कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघांची जी काही बॉर्डर बदलते डिलिमिटेशन कमिशन आपण बघणार आहोत ज्याला तुम्ही परिसीमन कायदा म्हणतात परिसीमन जे आहे डिलिमिटेशन तर ते एक महत्वाचं आहे तर ते प्रेसिडेंट अल्टर करतं पण ती सगळी प्रोसेस आहे बघा कायद्याची दुसरा याच्यातला महत्वाचा कायदा आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणासशे एक्कावन्न एकोणावीसशे एकावन्नचा लोकप्रतिनिधित्व कायदा तुम्हाला काय सांगतो की सगळ्यात महत्वाचं ऍक्च्युअल कंडक्ट ऑफ इलेक्शन मी तुम्हाला सांगितलं प्रक्रिया जी काही आहे निवडणूक प्रक्रिया त्याच्याशी संबंधित असणारा हा कायदा आहे प्रश्न तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो दुसरं जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी लागते प्रशासकीय स्तरावर जी काही तयारी करावी लागते ती तुम्हाला इथं आहे की लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार तुम्हाला एकावन्ननुसार एक नाईन्टीन फिफ्टी वन सगळी तयारी तुम्हाला करावी लागते दुसरं म्हणजे जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी कारण हे कुठं महत्त्वाचं आहे इलेक्शन बॉन्ड बघणार आहोत आपण आता इलेक्शन बॉन्ड जे आहे तर त्याच्यामध्ये कुणाला मिळतं की ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे अशाच राजकीय पक्षाला इलेक्शन बॉन्ड्स घेता येतात तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यानंतर क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप एखादा मेंबर जो आहे तो डिस्क्वालिफाय कुठल्या बेसिसवर होऊ शकतो त्याच्यानंतर करप्ट प्रॅक्टिस भ्रष्टाचार आणि बाकीचे जे काही ऑफेन्स आहेत तर कसल्याही पद्धतीने काळाबाजारी त्याच्यात होऊ नये हे बघितलं जातं त्याच्यानंतर जे काही डाऊट्स किंवा डिस्प्युट्स इलेक्शनबद्दल काही वाद असतील तर त्याचा संबंधीचे पण प्रोव्हिजन्स या एकोणीसशे एक च्या कायद्यामध्ये आहेत ओके आता डिलिमिटेशन ॲक्ट किंवा याला परिसीमन आयोग कायदा म्हटलं जातं आता बघा परिसीमन आयोग कायदा दोन हजार दोन आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे युपीएससी प्रिलेम दोन हजार बाराचा पेपर बघा तिच्यात याच्यावर प्रश्न विचारलेला आहे युपीएससी प्रिलेम दोन हजार बारा आणि तुम्हाला अशा बऱ्याच ठिकाणी हे डिलिमिटेशन कमिशन आता याचा अर्थ असा नाही जर मी युपीएससीचं नाव घेतलं याचा अर्थ एमपीएससी ने विचारलेलं नाही आहे तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी सापडतील की ज्या एमपीएससी मध्ये जशाच तशा विचारलेल्या आहेत ओके आणि हे फार महत्त्वाचं आहे मेन्स करता तर खूपच महत्वाचं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये काय केलं जातं जे काही जागा आहेत बघा जागेचं वाटप आहे ते एकोणावीसशे एकाहत्तरच्या लोकसंख्येनुसार आहे बघा आणि जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंख्यांचा विचार जर तुम्ही केला तर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये की तुम्हाला एकंदरीतच या सगळ्या प्रोसेसमध्ये एक दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे काय की दोन हजार दोनचा जो काही कायदा आहे त्याच्यानुसार दोन हजार एकची ची जी काही लोकसंख्या आहे बघा आता आपण जी काही लोकसंख्येचं लेक्चर घेणार आहोत मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचा आर्थिक जो काही अहवाल आपण बघतोय त्याच्यानुसार लोकसंख्येवर आपण फोकस करणार आहोत आज ते खूप महत्वाचं आहे ते तुम्हाला प्रत्येकाला अटेंड करायचं आहे कारण ते प्रत्येक मध्ये खूप मॅटर करतं त्याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात आणि ते कॅश करायचे आहेत बघा आपल्याला आता हे जे आहे परिसीमन आयोग तर त्याच्यामधलं जे काही मतदारसंघाने त्याचं स्ट्रक्चर आहे ते दोन हजार एकच्या लोकसंख्येनुसार आहे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे पण ज्या सीट्स आहेत त्या एकोणावीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार आहे याचं रिझन असं आहे कारण हे आपण फ्रीज का केलं एकोणीसशे नुसार तर आपल्याला असं वाटतं की येत्या काळामध्ये ही जी सगळी आपली प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये एक मुद्दा जो आहे तो काय होतो ना की या प्रोसेसमध्ये आपल्याला आपली लोकसंख्या एकतर कमी करायची आहे नंतर स्थिर करायची तर लक्ष आपलं दोन हजार पंचेचाळीस आहे पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे आपली नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजार दोन हजार पंचेचाळीसपर्यंत लोकसंख्या स्थिर करायची लोकसंख्या कमी आहे म्हटल्यानंतर तुम्ही आता जर लोकसंख्या चेंज आणि भरमसाठ जागा वाढवून ठेवल्या हो तर त्या कमी करायला नाकी नऊ येतील नंतर तर तो, तो महत्त्वाचा मुद्दा आहे हा डिलिमिटेशनचा ॲक्ट जो आहे तो मतदारसंघांचं रिस्ट्रक्चरिंग करत असतो आणि या मतदारसंघांच्या रिस्ट्रक्चरिंगमध्ये काही मुद्दे महत्वाचे आहेत ते म्हणजे काय दोन हजार तीनमध्ये याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले दोन हजार आठमध्ये चेंजेस करण्यात आले दोन हजार अकरामध्ये चेंजेस करण्यात आले सो डिलिमिटेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तीन वेळा चेंजेस झालेले आहेत आणि तो दोन हजार एक ची लोकसंख्या लक्षात घेऊन आणि ज्या काही जागा आहेत त्या दोन हजार एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार असा तो वर्क करतो त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे निवडणूक आयोग आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी काही समित्या होत्या बघा काही कमिट्या होत्या तिच्यातल्या सिलेक्टेड कमिट्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली कमिटी जी होती बघा अनऑफिशियल कमिटी जी जे, जे पींनी बसवली होती जे पी तुम्हाला माहीत असतील जयप्रकाश नारायण आणि यांनी तारकुंडे कमिटी बसवली होती बघा तारकुंडे ओके तो तारकुंडे कमिटी होती आणि ही कमिटी अनऑफिशियल होती सरकारची नाही आहे, सरकार आहे तर तो हिच्यातला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे ही जी कमिटी आहे ती सरकारची नाही तारकुंडे कमिटी तो तुम्हाला सिम्पली जर असं विचारलं की आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण फक्त ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत तर तारकुंडे जे आहेत तर तारकुंडे अनऑफिशियल आहे ओके म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंटची नव्हती ही जेपींनी बसवली होती जयप्रकाश नारायण दुसरी एक लक्षात ठेवा जी खूप महत्त्वाची आहे एकोणावीसशे नव्वद आता ही तारकुंडे जी आहे तर ती एकोणावीसशे पंच्याहत्तर जी काही क्रांती झाली होती बघा समग्र क्रांती जे पीच्या याच्या वेळेस तर तिच्यात होती एकोणावीसशे नव्वदमध्ये जी आहे ती म्हणजे दिनेश गोस्वामी ओके ही दिनेश गोस्वामी कमिटी तुम्हाला महत्त्वाची आहे इलेक्शन रिफॉर्मसाठी ही एक लक्षात ठेवा यस दोन हजार सोळा सव्वीसपर्यंत ते जे आहे तर ती फ्रीज आहे बघा अजय त्याच्यानंतर दुसरं आहे ओहोरा कमिटी ओहोरा कमिटी जी आहे एकोणवीसशे त्र्याण्णवची आता याच्यामध्ये नुसत्या कमिट्यांची नावं लक्षात ठेवायची नाही आहे ती कमिटी कशासाठी होती हे महत्वाचं आहे ओहरा कमिटी जी आहे बघा ओहरा, ओहरा समिती आता ही ओहोरा समिती कशासाठी होती तर क्राईम अँड पॉलिटिक्स उद्या तुम्हाला प्रश्न विचारला जातो की राजकारणामधलं जे काही गुन्हेगारीकरणं आहे ते मोठ्या प्रमाणावर होतंय तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी ही ओहरा समिती होती तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर इंद्रजित गुप्ता एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमधली समिती आहे बघा तिचं नाव आहे इंद्रजित गुप्ता समिती आता इंद्रजित गुप्ता समितीचं काय होतं तर इंद्रजित गुप्ता समिती कशासाठी होती स्टेट फंडिंग इलेक्शन आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तुम्ही जर ए आर सीचा रिपोर्ट वाचला दोन नंबरचा तर स्टेट फंडिंग इलेक्शन काय असतं म्हणजे काही देश असे आहेत की तिथं राजकीय पक्षांना देशातूनच म्हणजे ती सरकारच देते फंडिंग त्या फंडिंगवर तुम्ही इलेक्शन लढवायचं आता भारतामध्ये खरं तर असं होत नाही पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे होणं शक्यही नाही आपल्याकडे पॉलिटिकल पार्ट्या काय स्टेट फंडिंग इलेक्शन जर सुरू झालं तर रोजच्या आपल्याकडं दहा बारा पार्ट्या तयार होतील बघा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एक तनखा कमिटी होती बघा तर ती कमिटी आली होती दोन हजार दहामध्ये इचं काय वैशिष्ट्य आहे तनखा कमिटी ओके तनखा कमिटी जी होती तर यांचं म्हणणं होतं की जे काही कायदे आहेत बघा कायदे म्हणजे इलेक्शन कायदे जसं एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकावन्न आपण बघितलं डिलिमिटेशन बघितलं तो निवडणुकीच संबंधीचे जे काही कायदे आहेत निवडणूक कायदे आणि त्या कायद्यांसंबंधीच्या सुधारणा याच्यासाठीचा हा महत्वाचा मुद्दा आहे बघा तो दोन हजार दहाचा तर ते एक लक्षात ठेवा आता हिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण मी तुम्हाला फक्त चार गोष्टी तिच्यातल्या काढून दिल्या आणि ही पाचवी गोष्ट अनऑफिशियलवाली ही तुम्हाला लक्षात ठेवायची त्याचं रिझन असं आहे की बेसिकली ह्या मुद्द्यांवर जर तुम्ही फोकस केला उद्या इथं प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे तुम्हाला असं विचारलं जाईल संबंधीच्या समित्या आणि त्या समित्या स्थापन करण्याचं बेसिक रिझन काय होतं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे जसं दिनेश गोस्वामी होती की ती निवडणूक सुधारणा बेसिक होतं होरा कमिटी क्राईम इन पॉलिटिक्स आहे आणि दुसरं आहे इंद्रजित गुप्ता स्टेट फंडिंगसाठी आहे जी आहे निवडणूक कायद्यांच्या सुधारणासाठी आहे तो हे टिपिकल तसं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे निवडणूक सुधारणा हे खूप खूप महत्वाचं आहे हिच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला लक्षात तुम्हाला लक्षात घ्यायची ती म्हणजे काय की निवडणुकीच्या ज्या सुधारणा आहेत तिच्यामध्ये हे जे लिहिलेलं आहे बघा सुरुवातीच्या काळात असं होतं की एकोणावीसशे शहाण्णव हा एक त्यांनी पॉइंट पकडला होता याच्या आधी झालेल्या सुधारणा याच्या नंतर झालेल्या सुधारणा तो एकोणासशे शहाण्णव आधीच्या हा एक टप्पा शहाण्णवच्या सुधारणा हा दोन टप्पा शहाण्णव नंतर झालेल्या तीन टप्पा असं सुरुवातीला होतं नंतरच्या काळात इच्यात एक गोष्ट जुडली ती म्हणजे दोन हजार दहा मध्ये झालेल्या निवडणूक सुधारणा आणि एकूण याचे चार टप्पे आहेत सो निवडणूक सुधारांना तुम्ही जे आहे चार टप्प्यांमध्ये बघू शकता तिच्यातला हा पहिला टप्पा आहे आता याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं जी झाली होती ती म्हणजे एकसष्टवी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जी होती बघा एकोणावीस अठ्ठ्याऐंशी ची थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की जे काही मतदानाचं वय होतं ते एकवीस वरून अठरा झालं होतं सो हा मुद्दा आपण केलेला आहे बरोबर तो दिनेश गोस्वामी कमिटी वगैरे त्याच्यावर प्रश्न आलेले होते बरं तुम्हाला भरपूर प्रश्न दिसतील बघा इलेक्शन कमिशन संबंधी जे प्रश्न आणि हे लेक्चर तुम्ही जर कंपेयर केलं तर तुम्हाला तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याचं साम्य आणि त्या गोष्टी दिसतील दुसरा महत्वाचा मुद्दा जो होता याच्यामध्ये तो म्हणजे काय होता ना की ईव्हीएम नावाची जी काही गोष्ट आहे ईव्हीएम आपण डिटेलमध्ये बघणार आहे बघा आता ईव्हीएम जे आहे ते डिटेलमध्ये आपण बघू आपण त्याच्याकडे जातो बघा ईव्हीएम इलेक्शन बॉन्ड नोटा बेसिक बेसिक फॅक्ट आपण बघणार आहोत या ईव्हीएम बद्दलच्या वापरासंबंधीचा पण मुद्दा एकोणासशे एकोणनव्वद इथं समोर आला होता तो आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मग ते वापरलं गेलं पण याचा जो काही बेसिक आहे की याची सुधारणा जी आहे शहाण्णवच्या आधीपासून ते चालू होतं तो ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की इलेक्टर्स वोटर आय कार्ड जे काही आपलं इले इलेक्टर इलेक्शनचं कार्ड असतं बघा तर ती गोष्ट एकोणासशे त्र्याण्णवमध्ये आली इलेक्टर वोटर आयडेंटिटी कार्ड जे आहे तर ते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आलेलं आहे ओके तुमचं स्व स्वतःचं प्रत्येकाचं असेल बघा त्याच्यानंतरच्या ज्या निवडणूक सुधारणा आहेत त्या आहेत निवडणूक सुधारणा एकोणावीसशे शहाण्णवच्या एकोणावीसशे शहाण्णवच्या निवडणूक सुधारणांमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय की जर तुम्ही नॅशनल जे काही आपले सिम्बोल्स आहेत की नॅशनल ऑनर ॲक्ट जो आहे आपला त्याच्यानुसार गडबड केली असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे दॅट इज इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ओके इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट ओके आता इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट आहे एकोणावीसशे एकाहत्तर याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे काय की ती तीन गोष्टी एक आपला तिरंगा नॅशनल फ्लॅग त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे आपलं संविधान आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर आपलं राष्ट्रगीत ओके राष्ट्रगान जे आहे जनगणमना ओके सो याचा जर तुम्ही आव्हान केला तर त्या केसमध्ये तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं ही जी गोष्ट आहे हा एकाहत्तरचा कायदा आहे पण हे निवडणूक सुधारणांच्या याच्यात शहाण्णव नंतर घेतण्यात आलं ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर जे काही आहे की सेल ऑफ लिकर ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे म्हणजे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी तुम्हाला तिथं प्रायव्हेट पब्लिक कसल्याच जिच्यामध्ये दारू विक्री करता येत नाही तर ते एक लक्षात ठेवा हे फॅक्ट्स महत्वाचे आहे अठ्ठेचाळीस तास आधी त्याच्यानंतर जर एखाद्या कॅन्डिडेटचा मृत्यू झाला बघा आधी काय व्हायचं जर एखाद्या मत म्हणजे जो काही उमेदवार आहे त्याचा मृत्यू झाला तर त्या केसमध्ये मग ते पोस्टपॉन करायचे इलेक्शन वगैरे नंतरच्या काळामध्ये काय झालं हे बंद करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणूक सुधारणांमध्ये आणि सात दिवसाच्या आत जो काही राजकीय पक्ष असेल तो राजकीय पक्ष जो आहे तर त्याला तुम्हाला दुसरा उमेदवार द्यावा लागेल विथिन सेवन डेज आणि जर असं नाही झालं तर ते वॅकंट राहणार जागा इलेक्शन होणार तर ते होतं बघा तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ओके सात दिवसाच्या आत तुम्ही दुसरा उमेदवार इथं देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी मतदान आहे बघा तर मतदान ज्या दिवशी आहे त्या मतदानाच्या याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की जो काही मालक आहे त्याने नोकराला त्या दिवशी सुटी देणं अपेक्षित आहे जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला किती दंड पाचशे रुपयापर्यंत दंड होऊ शकतो आता हे शहाण्णव नुसार पाचशे रुपये बघा खरं तर पाचशे रुपये काही विशेष नाही आजच्या डेटमध्ये मग हे वारंवार याच्यात बदल होणं अपेक्षित असतं म्हणजे एखाद्या मालकाने जर त्याच्या नोकराला की ज्याला मतदानाला जायचंय जाऊ दिलं नाही सुटी दिली नाही तर त्याला पाचशे रुपयाचा दंड होऊ शकतो पण इथं एक कंडिशन आपला आहे स्टारमार्क आहे जर असा जॉब असेल की ती व्यक्ती तिथून गेल्यामुळे मोठं संकट ओढवू शकतं तर त्या केसमध्ये किंवा एमर्जन्सी तर त्या लोकांसाठी असं सुट्टीगिट्टीचं प्रावधान नाही आहे ते एक लक्षात ठेवा कुठलाही कॅन्डिडेट दोनच मतदारसंघातून उभा राहू शकतो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे दोनपेक्षा जास्त मतदारसंघामध्ये तुम्हाला उभं राहता येत नाही तो एक ती एक गोष्ट लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की फॉर्म मागे घेण्याची तारीख जी आहे ओके आणि पोलिंग डेट जे आहे म्हणजे तुम्हाला इलेक्शनचा फॉर्म मागे घ्यायचा आहे तुमचा म्हणजे इलेक्शनमधून माघार घ्यायची आहे आणि एकंदरीतच मतदानाचा जो दिवस आहे याच्यामधला आधीचा जो गॅप होता तो वीस दिवसांचा होता तो गॅप आता किती केलेला आहे चौदा दिवसांवर केलेला आहे ते एक लक्षात ठेवा ती एक महत्त्वाची गोष्ट आहे यास डे रॉकी त्याच्यानंतर जे आहे की इलेक्शन रिफॉर्म आफ्टर नाईन्टीन नाईन्टी सिक्स एकोणावीसशे शहाण्णव नंतर काय रिफॉर्म्स आपल्याकडे झालेले आहेत तर तिच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ही पोस्टल बॅलेट नावाची गोष्ट आहे बघा पोस्टल बॅलेट आलं होतं आता पोस्टल बॅलेट कोणासाठी असतं तर पोस्टल बॅलेट सिंपल आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलं पोस्टल मध्ये सरकार ज्या लोकांसाठी किंवा तिच्यामध्ये एक असतं कि बाबा एक नोटिफिकेशन असतं त्या मध्ये जेवढी लोक इन्क्लूड असतील ते लोकांना पोस्टल बॅलेटने मतदान करता येतं मोस्ट प्रॉब्ली जी लोक इलेक्शन ड्युटीला जातात बघा म्हणजे तुमच्यापैकी तुमचे आई वडील जे शिक्षक असतील कॉलेजमध्ये प्रोफेसर असतील त्यांच्या ड्युट्या लागतात गव्हर्नमेंट ऑफिसरच्याच लागतात तर तिच्यामध्ये त्यांना पोस्टल बॅलेटनी मतदान करण्याचा जो काय आहे तो अधिकार असतो पण याच्यामध्ये ॲक्च्युली असा आहे की एक नोटीस निघते नोटीसनुसार जेवढे लोक तिच्यात इन्क्लूड असतील ए बी सी डी त्या सगळ्यांना पोस्टल बॅलेट करता येतं दुसरं आहे प्रॉक्सी वोटिंग प्रॉक्सी वोटिंग म्हणजे काय जसं कॉलेजमध्ये असताना आपण प्रॉक्सी केलेली आहे बघा हा ना की आपला मित्र मैत्रीण कोणी नसतं आपण त्याची प्रेझेंटी लावतो तुम्ही पण केलं असेल बघा प्रॉक्सी सेम वे ए ची एचं मतदान जे आहे तर एनी सांगितलेल्या कुठल्याही एक्स व्यक्तीद्वारे ते केलं जातं मग हे प्रॉक्सीमध्ये कोण असतं तर सर्व्हिस वोटर असतात बघा सर्व्हिस वोटर हा जो काही प्रकार आहे तर यांना प्रॉक्सी वोटिंगचा जो काही आहे तो अधिकार आहे प्रॉक्सी वोटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हे दोन हजार तीनमध्ये सुरू झालं होतं टू थाउजंड थ्री म्हणजे इकडं तुम्हाला पोस्टल बॅलेट एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आहे इकडं प्रॉक्सी वोटिंग दोन हजार तीनमध्ये आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे सर्व्हिस वोटरच्या बाबतीमध्ये सर्विस वोटर कोण असतात तर आर्म फोर्सेस वाले म्हणजे साधी गोष्ट आहे की आपले जे काही आर्म फोर्स आपलं जे सैन्य आहे सैनिक आहेत बघा तर ते सीमेवरच ते सोडून इकडं वोटिंगला नाही येऊ शकत सो त्यांच्यासाठी हे आहे आर्मी ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार या गोष्टी केलेल्या आहेत आर्मी ऍक्ट हिच्यात इन्वॉल्व्ह आहे ओके त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा की एकंदरीतच जे काही आपलं ईव्हीएम असतं त्या ईव्हीएम वर ब्रेल लिपी आली बघा या शहाण्णू नंतरच्या याच्यामध्ये म्हणजे जे काही दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांसाठी आहे, त्यातल्या जे काही ब्लाइंड कॅन्डिडेट्स आहेत तर ब्रेल लिपी जी आहे त्याचा वापर करण्यात आला इव्हीएममध्ये जेणेकरून त्यांना मग स्वतःच्या याच्यावर स्वावलंबतेने त्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत तो एक महत्वाचा मुद्दा आहे बघा ओके एन आर आय संबंधीचे पण इशू आणि ते सगळे आहेत बघा मी तुम्हाला फक्त जे काही खूप जास्त महत्वाच्या बाबी आहे ते करतो कारण इथं जो आहे तो वेळेचा पण एक महत्वाचा आपल्याला हे आहे कॉन्स्टंट आहे तो पण बघायचा आहे बघा जो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की हे सर्वात पहिल्यांदा कधी झालं होतं दोन हजार मध्ये ब्रेल लिपी वापरण्यात आली होती आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेश मधलं जे काय आहे ठिकाण आहे बघा मतदारसंघ आसिफ नगरचा मतदारसंघ आहे लक्षात ठेवा एम सी क्यू करता ब्रेल लिपी मधले जे काही ई आहे सर्वात आधी दोन हजार चार आंध्र प्रदेशचं चा बाय इलेक्शन होतं आसिफ नगरचं इथं वापरलं होतं नंतरच्या काळामध्ये मग ते परत बिहार झारखंड हरियाणामध्ये दोन हजार मध्ये वापरलेलं आहे तो ब्रेल लिपी जी आहे ती आली आणि ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला सर्व समावेशकता जी आहे सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे तो मुद्दा है बगा। अंतर, चे द, बगा। चे आहे बघा त्याच्यानंतर दोन हजार दहाचे जे काही इलेक्शन्स आहेत रिफॉर्म्स आहेत बघा दोन हजार दहाचे रिफॉर्म्स हिच्यामध्ये जे आहे एक्झिट पोल जो असतो दो दोन हजार नऊमध्ये एक्झिट वर बॅन आणला बघा बॅन कसा आणलेला आहे एक्झिट पोल काय असतो सगळ्यात पहिले दोन गोष्टी असतात एक असतो ओपिनियन पोल असतो दुसरा असतो एक्झिट पोल असतो ओपिनियन पोलचा जर तुम्ही विचार केला तर ओपिनियन पोल कसे असतात ना हे ओपिनियन पोल जे आहे की ते एकंदरीतच तुम्हाला इलेक्शनच्या आधी म्हणजे एकंदरच जे काही हे जे आहे सगळ्यात बेसिक जो काही मुद्दा आहे बघा ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ओपिनियन पोलच्या बाबतीमध्ये की एकंदरीतच हा सगळ्यात मूळ हे सगळा जो काही प्रोसेस आहे बघा ती म्हणजे काय की एकंदरीतच ओपिनियन पोलच्या बाबतीत की जे काही मतदान होण्याच्या आधीची सिच्युएशन असते तर तो बेसिक जे आहे तर तो ओपिनियन पोल असतो की तेव्हा विचारलं जातं लोकांना की कोण निवडून येऊ शकतं एक्झिट पोल म्हणजे काय मतदान झाल्यानंतर ओके मतदान झाल्यानंतर तो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की मतदान झाल्यानंतर हे होऊ शकतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा विशाल कदम तुम्हाला तुमच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील विशाल हा ना तर त्याच्याबद्दल कसलाही वाद नाही आहे पण आपलं जे काही ठरलेलं आहे तुम्हाला मी रिप्लाय पण दिला होता तुमचं लक्ष नाही जिथं तुम्ही पोस्ट केली होती आता या लेक्चरमध्ये आपण यूपीएससीचा विषय आणण्यात काही पॉईंटच नाही हे लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही शेवटच्या पाच मिनिटात जर थांबलात तर ओके अदरवाईज जे आहे की एकंदरीतच तुम्ही जे मराठी लिटरेचर लिटरेचरसंबंधी वर पण कॉन्टॅक्ट करू शकता तो काही वेगळा विषय नाहीये पण हा मध्येच काहीतरी विषय आणण्यात काही पॉईंट नसतो बघा जे काही लेक्चर चालू आहे तर त्या महत्वाच्या बाबी आपल्याला मध्ये थांबवण्यात काही मुद्दा नाहीये ओके आता हे बघा मतदान झाल्या मध्ये ओपिनियन पोल पण बॅन आहे आपल्या इथं एक्झिट पोल पण बॅन केलेला आहे पण एक्झिट पोल कधी असतो बघा एक महत्वाची गोष्ट आहे की जे काही निवडणूक असते त्या निवडणुकीचे जे टप्पे असतात बघा ते टप्पे तुम्हाला समजून घ्यायचे आहे टप्पे जर तुम्ही समजून घेतले की आता साधी गोष्ट आहे की सगळे टप्पे झाल्यानंतर मग एक्झिट पोल ओके पण जसं वेस्ट बेंगॉलमध्ये जास्त टप्प्यात मतदान होतं जर तुम्ही आधीच एक्झिट पोल द्यायला लागलात म्हणजे पहिला टप्पा झाला आणि तुम्ही पोल घेऊन आलात की एक्स वाय झेड जो पक्ष आहे बघा तो पक्ष निवडून येणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या लोकांवर होऊ शकतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे दोन हजार दहाच्या निवडणूक सुधारणांमध्ये एक्झिट पोल जो आहे तो बॅन करण्यात आला होता तुम्हाला एक्झिट पोल अलाउड आहे परंतु एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की तो सगळे टप्पे झाल्यानंतर तुम्ही वर्क करू शकता ओपिनियन पोल पण जे आहे की त्याच्यामुळे काय होतं ना मतदारांचं जे काही हे असतं की नेमकं कुणाला वोटिंग करायचं तर तो एक महत्वाचा आस्पेक्ट त्यांच्या बाजूतून राहून जातो आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे बघा ते नोटा आहे बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नोटाचं चिन्ह तुम्हाला इथं दिलेलं आहे नोटा म्हणजे काय नन ऑफ अब द अबो आता हे नोटाचं चिन्ह आहे बघा प्रॉपर की आपला जो काही बॅलेट पेपर आहे त्या बॅलेट पेपरवर असा क्रॉस केलेला आहे याला नोटाचं चिन्ह म्हणतात बघा हे नोटाचं चिन्ह आहे याच्यात दुसरा महत्वाचा आस्पेक्ट जो आहे तो म्हणजे काय की लोकसभेचं जे काही इलेक्शन आहे आणि एकंदरीतच दोन हजार तेरामध्ये मग हे सगळं वर्क झालं चौदावी कंट्री आहे बघा भारत भारत हा चौदावा देश आहे जिथं नोटा वापरला जातो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा एमसी क्यू करता भारत हा चौदावा देश आहे जिथं नोटा वापरला जातो आणि दोन हजार तेरामध्ये मग हे वर्क झालं आता याच्यामध्ये बघा नोटा जो आहे तो फक्त लोकसभेच्या याच्यामध्ये किंवा ज्याला आपण डिरेक्ट इलेक्शन म्हणतो त्याच्यामध्ये वापरला जातो बघा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे सिम्बॉलिक आहे नोटाची जी माहिती आहे ती मतं डायरेक्टली मोजली जात नाहीत नोटाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी खूपच क्लिअर आहेत की रिगार्डलेस ऑफ नोटा नंबर्स म्हणजे काय की ते बाजूला ठेवलं जातं हे फक्त राजकीय पक्षांच्या आत्मचिंतनासाठी आहे की आपण जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार योग्य होते किंवा नाही येत्या काळात आपल्याला ते योग्य पद्धतीने करायचे राज्यसेवेचं जे राज्यसभेचं जे काही इलेक्शन असतं बघा तिच्यामध्ये जे इनडिरेक्ट इलेक्शन आहे तिथं नोटाचा डायरेक्टली वापर होत नाही म्हणजे तिथं नोटा वापरलाच जात नाही त्याचं ही आहे अप्पर हाऊसमध्ये इनडायरेक्ट पोल आहे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यानुसार जे आहे की ते आपल्याला डिरेक्ट पोलमध्ये वापरायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी की हे सिंगल ट्रान्सफरेबल वोट असतं आणि याच्यामध्ये प्रेफरन्सेस असतात तुम्ही जर डिरेक्ट इलेक्शन इनडायरेक्ट इलेक्शन जे बघितलं की सिंगल ट्रान्सफरेबल वोट याच्यामध्ये काय असतं ना की तुम्हाला प्रेफरन्सेस द्यावे लागतात म्हणजे वेगवेगळे जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर तीन कॅन्डिडेट्स आहेत ए बी सी मग तुम्ही याला पहिला दिला याला दुसरा दिला तिसरा दिला पण जर एखाद्या व्यक्तीने नोटा असताना या पहिल्या कॅन्डिडेटला जर नोटा दिला तर तो बाजूलाच पडून जाईल मग आणि त्याच्यामुळे याचा जो काही उद्देश आहे तो उद्देश्य वर्क होणार नाही असा याच्यामध्ये मुद्दा आहे तर ती एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता नोटा जो आहे राज्यसभेमध्ये तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरामध्ये म्हटलं होतं की नोटा ऑप्शन जो आहे तो इनडायरेक्ट इलेक्शनसाठी नसणार आहे इथं तुम्हाला इमेज दिलेली आहे त्या इमेजमध्ये बघा की कसं असतं बघा तर ती एक गोष्ट आहे या विधानसभेमध्ये असणार आहे आणि त्या कारण तिथं डिरेक्ट इलेक्शन आहे बघा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे नोटाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे महत्वाचा मुद्दा काय की राज्यसभेच्या याच्यात ते वापरलं जाणार नाही कारण जे काही घटनेचं कलम आहे ऐंशी चार ते त्याच्या विरोधात जातं सो प्रत्येकाने हा एमसीक्यू लक्षात ठेवा नोटा राज्यसभेत वापरलं न जाण्यासाठीचं जे काही बेसिक कारण आहे ते म्हणजे आपल्या घटनेतलं कलम ऐंशी चार आहे बघा आणि ही जी केस होती दोन हजार तेराची केस होती त्या केसमध्ये ह्या गोष्टी समोर ठेवण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे नोटाच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवा नन ऑफ अब द अबो नोटाचा सिम्बॉल तुमच्या समोर आहे हा नोटाचा सिम्बॉल आहे तो नोटाचा सिम्बॉल लक्षात असू देत याच्याबरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट भारत जगातला चौदावा देश आहे ज्यांनी नोटा आणलं त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये हे आपण आणलं जिथं डिरेक्ट इलेक्शन होतं तिथंच आपण नोटा वापरतो इनडिरेक्ट इलेक्शन जसं राज्यसभा आहे तिथं नोटा वापरला जात नाही तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा एवढं एक्झामसाठी मोर दॅन एन आहे आता व्ही व्ही पॅट व्ही व्ही पॅट तुमच्यापैकी ज्यांनी इलेक्शन आता वोटिंग केलं असेल त्यांना माहीत असेल बघा आता व्ही व्ही पॅट जे आहे तुमच्या इलेक्शन जे काही ई एम आहे त्याला हे जोडलं जातं हे मशीन आहे बघा व्ही व्ही पॅटचं आता याला फुल फॉर्म काय याचा वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिटर व्हीव्ही पॅट जे आहे दॅट इज वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ओके तो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे काय मधल्या काळामध्ये असं झालं होतं की मी बटन दाबलं च मत गेलं काँग्रेसला बटन दाबलं च मत गेलं कमळाला अशा कितीतरी गोष्टी लोकांनी समोर सांगितल्या काही कथा होत्या काहींचे काय दावे होते की बाबा हे असंच झालेलं आहे त्याच्यामुळे हे व्ही व्ही जे आहे हे एक मशीन आहे जे ईव्हीएमला तुम्ही जोडला होता तुम्ही जेव्हा मतदान देता त्यावेळेस हिच्यातून एक चिठ्ठी बाहेर येते बघा इथं दिसते ती चिठ्ठी तर ती एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी तुम्हाला सात सेकंदांसाठी दिसते सेवन सेकंद आणि तिच्यावर तुम्ही बघू शकता की तुम्ही जे बटन दाबलेलं आहे तेच बटन तिथं दिसतंय का तर साथ तो महत्वाचा मुद्दा आहे सो सात सेकंदासाठी ते दिसतं आणि नंतर तिथंच एक बॉक्स असतो तिच्यात ते पडून जातं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही ते जर उद्या असं झालं की एखादा कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटने आक्षेप घेतला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅंडिडेटने जर उद्या आक्षेप घेतला की हे प्रॉपर वर्क होत नाहीये किंवा ई व्ही जे मतं आहेत ते मला मान्य नाही तर त्यावेळेस काय केलं जाईल या व्ही व्ही ज्या चिठ्ठ्या आहेत त्या मोजल्या जातील आणि व्ही व्ही चिठ्ठ्यांमधून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समोर काढून दिल्या जातील सो याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे व्ही व्ही बाबतीमध्ये सात सेकंदासाठी ते असतं बघा ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मग ही ट्रान्सपरन्सी आहे फक्त व्ही अख्ख्या देशात लावले जातात का नाही काही सिलेक्टेड कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वापरले जातात आणि काही ठिकाणचे मोजले जातात बघा व्ही व्ही पॅट ओके आणि पर्सन इन जेल ऑर पुलिस कस्टडी कॅन कॉन्टेस्ट इलेक्शन तो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की हिच्यामध्ये काय झालं होतं की एकंदरीतच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे की जी जेल जेलमध्ये आहेत ती लोक सुद्धा इलेक्शन जे आहे ते लढवू शकतात हा जो मुद्दा होता तो मुद्दा फार महत्वाचा आहे तो मुद्दा काय होता तो मुद्दा म्हणजे काय की हिच्यामध्ये सगळ्यात बेसिक दोन हजार तेरामध्ये घटना घडली होती सर्वोच्च न्यायालय जे आहे आपलं ते सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं होतं की एकंदरीतच जी जेल मध्ये आहेत ओके तर ती लोक क्वालिफाय नाहीये निवडणूक लढवायला ओके सो so, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे बघा आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी येते ती म्हणजे काय की बेसिकली ह्या सगळ्या मध्ये पटना हायकोर्ट पण इन्व्हॉल्व होतं तर याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं होतं की ही लोक जी आहेत की यांना जर मतदानाचा अधिकार नाही आहे तर निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार नसावा मग या केसमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे काय की पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट एकोणावीसशे एकावन्न हिच्यामध्ये दोन बदल करण्यात आले दोन बदल कुठले होते की जेलमध्ये असणारी व्यक्ती सुद्धा निवडणूक लढवू शकते ते बदल काय होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर एखादी व्यक्ती जेलमध्ये असेल तर त्याला मतदानाचा अधिकार नाहीये मान्य आहे पण मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचं जर नाव असेल तर त्या मध्ये त्या व्यक्तीला मतदान म्हणजे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे हा चेंज एक यांनी केला पर्सन्स हूज नेम हॅज बीन इंटर्ड इन द इलेक्टोरल रोल शॅल नॉट बी केस टू बी अँड इलेक्टर तर हा जो एक महत्त्वाचा मुद्दा होता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती याच्यामध्ये की मेंबर ऑफ पार्लियामेंट जे आहे स्टेट लेजिस्लेचर तर ते डिस्क्लिफाय होऊ शकता या याच्यामध्ये की बेसिक बाकीचे जे काही ग्राउंड्स दिलेले आहेत मग ते ग्राउंड एकोणीसशे एकावन्ननुसारचे असू देत किंवा संविधानामधलं अँटी डिपेक्शन असू दे एक, एक पंच्याऐंशी वी घटनादुरुस्ती जी आहे पण बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही त्यांना डायरेक्ट डिस्क्लिफाय करू शकत नाही ते निवडणूक लढवू शकता हा एक महत्वाचा मुद्दा याच्यात होता त्याच्यानंतर ईव्हीएम ईव्हीएमच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुमच्यासमोर ईव्हीएमचा फोटो आहे बघा आता ईव्हीएम मधलं हे काय आहे हे बॅलेट युनिट आहे याच्यावर तुम्ही जे काय आहे बटन दाबून जे आहे मतदान देता आणि हे जे आहे हे कंट्रोल युनिट आहे बघा सो ह्या दोन गोष्टी असतात याची जी वायर आहे ही वायर जवळपास पाच मीटर असते बघा ही जी वायर आहे यांना जे जोडलं गेलेलं आहे ते पाच मीटरच्या वायरनी जोडलं गेलेलं ले, ही लेन जी आहे या वायरची ही फाईव्ह मीटर्स आहे सो ईव्हीएम कंट्रोल युनिट याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये पहिल्यांदा ईव्हीएम नावाची गोष्ट असावी असा मुद्दा समोर आला कमिशन डिसेंबर एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये इलेक्शन कमिशननी हा मुद्दा चर्चेला घेतला होता आणि त्याच्यानंतर डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नाईन्टीन एटी एटमध्ये आपण एक सेक्शन सिक्स्टी वन ए जोडला कशामध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो आहे एकोणासशे एकावन्नचा तिच्यामध्ये आपण सेक्शन जे आहे एकसष्ट ए आहे तो जोडलेला आहे ओके सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे आता याच्यानुसार तुम्ही काय करू शकता तर वोटिंग मशीन वापरू शकता म्हणजे या सेक्शननी इलेक्शन कमिशनला अधिकार दिला की निवडणूक प्रक्रियेमध्ये ते मशीन वापरू शकतात ओके हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यामुळे सेक्शन सिक्स्टी वन ए सगळ्यात महत्वाची गोष्ट इलेक्शन मध्ये इव्हीएम वापरण्याचा जो काही अधिकार आपल्या इलेक्शन कमिशनला मिळाला तो या सेक्शन सिक्स्टी वन ए मुळे मिळालेला आहे एवढं विसरून चालणार नाही आणि हे सेक्शन सिक्स्टी वन ए कशात आलेलं आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट नाईनटीन फिफ्टी वन मध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे की ते इन्फोर्स केलं गेलं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर गोष्टी वर्क झालात अँटी डिफेक्शनचा जो कायदा आहे बोरसेके आपण तो घेऊयात त्याचा जस्ट रेफरन्स आता इथे आलेला आहे बघा तो येत्या काळामध्ये तो आपण घेऊयात आत, कारण आताचं जे आहे की इलेक्शनची एकंदर प्रोसेस त्याच्यावर हे लेक्चर आहे नक्कीच मी हा जो टॉपिक आहे तुम्ही सजेस्ट केलेला तो घेईल आता याच्यामध्ये हा हे जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवारांसाठी तुम्ही जोडू शकता वगैरे आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की जानेवारी एकोणीसशे नव्वद जानेवारी एकोणीसशे नव्वदमध्ये काय झालं की नॅशनल आणि स्टेट पार्टीचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ज होते तर त्यांनी जे काय केलं होतं की इलेक्ट्रोल रिफोर्स रिफॉर्म्स कमिटी म्हणजे निवडणूक सुवेर सुधारणा आयोग समिती गठीत करण्यात आली होती की या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला सुधारणा हव्या आहेत आणि मग तिच्यामधून जे काही आहेत की ईव्हीएम संबंधीच्या पॉझिटिव्ह गोष्टी समोर आणल्या गेल्यात आणि मग ईव्हीएम जे आहे दोन हजार दोनमध्ये सॉरी दोन हजारमध्ये मग ती सगळी गोष्ट पुढं आली आणि एकशे सात जनरल इलेक्शनमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये आणि तीन जनरल इलेक्शनमध्ये दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये हे वापरलं गेलं बघा नाइन्टी एप्रिल एकोणीसशे नव्वद मग हे प्रयोग जे आहेत पासून सुरू झाले होते ई व्ही एम वापरण्याचे आता ई व्ही बद्दलचे काही महत्त्वाचे फॅक्ट जे आहेत तर ते लक्षात ठेवा हे ईव्हीएम एम जे आहे ते भारतीय हिच्यात बनलेलं आहे बघा मेड इन इंडिया कुणी कुणी बनवलेलं आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी बनवलेलं आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ओके आणि याच्यामध्ये दुसरी जी कंपनी आहे त्या कंपनीचं जे नाव आहे ती म्हणजे काय की बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तो दोन कंपन्या लक्षात ठेवा भारतीय कंपन्यांनी बनवलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तो भारतीय आहे मेड इन इंडिया आहे मोठ्या प्रमाणावर आपण बाहेरच्या देशांनासुद्धा प्रोव्हाइड करतो ई व्ही एम जे आहेत ते दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे या सर्व हिच्यामध्ये की ई व्ही एममध्ये दोन व्हर्जन आहेत बघा एक जे व्हर्जन आहे त्याला एम वन म्हटलं जातं जे दोन हजार मध्ये वापरलं गेलं होतं जनरल इलेक्शन्सला हे जे आहे ते जवळपास मध्ये वापरलं गेलं होतं दोन हजार मध्ये वापरलेलं आहे एम वन वर्जन एम टू जे व्हर्जन आहे तर ते दोन हजार सहा ते बाराच्या काळामध्ये जन्माला आलेलं आहे बघा दोन हजार बारा आणि सहा तर त्याच्यामध्ये वाप बनवलं गेलेलं आहे ह्या काळावधीमध्ये आणि याच्यामध्ये जे काय आहे की क्लॉक अँड डायनामिक सिस्टीम याच्यामध्ये आहे तंत्रज्ञान जे आहे ते थोडंसं अजून जास्त जे आहे अपडेट केलेलं आहे सो आता एम टू वापरलं जातं बघा ओके okay. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये एक तर आहे की ते हे कंट्रोल युनिट आहे हे जे आहे, आहे हे कंट्रोल युनिट आहे बघा छोटं साईडचं आणि बॅलेट तर जस जसं बॅलेट असतं तसं बॅलेट आहे आणि हे साईडचं आहे हे कंट्रोल युनिट आहे कंट्रोल युनिट हे बॅलेट युनिट आहे याची जी लांबी असते तर ती जवळपास आहे वायरची लांबी पाच मीटर मी तुम्हाला सांगितली दुसरी महत्वाची गोष्ट की सहा ओल्टची अल्कलाईन बॅटरी जी असते बघा सहा ओल्टच्या अल्कलाईन बॅटरीवर पण हे चालतं म्हणजे जर एखाद्या ठिकाणी इलेक्शन वोटिंग मतदान सुरू असताना लाईट गेली तर तुम्ही काय करणार तर तिथं हा महत्वाचा मुद्दा येतो दुसरी महत्वाची गोष्ट मॅक्झिमम किती मतं याच्यामध्ये मोजली जाऊ शकतात तर एका ईव्हीएम मध्ये मॅक्झिमम तीन हजार आठशे चाळीस वोट्स तुम्ही मोजू शकता किंवा तेवढ्याचं मतदान तिथं होऊ शकतं आणि ऍक्च्युअली एका मतदार संघा एका मतदार केंद्रामध्ये किती लोक जास्तीत जास्त मतदान करू शकतात पंधराशे म्हणजे एका मतदार केंद्राची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या डबल कॅपॅसिटी याची आहे तेवढं हिच्यावर मतदान होऊ शकतं पण जेवढं त्या मतदार केंद्राचं आहे पंधराशे तेवढ्यावरच ते, ते, ते वापरलं जातं ते एक लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जो काही डेटा आता मतदान केलेला आहे किती वर्ष ते राहू शकतं तर दहा वर्ष टेन इयर्सपर्यंत हा डेटा स्टोअर राहू शकतो हे प्रत्येकाने लक्षात घ्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे की इलेक्शनच्या बाबतीमध्ये दहा वर्षापर्यंत हे सगळं ईव्हीएम मध्ये असू शकतं तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी होती दोन हजार एकोणावीसचं जे इलेक्शन होतं तिच्यामध्ये किती ईव्हीएम वापरले गेले होते तर तिथ्यामध्ये जवळपास हा ना इतके ईव्हीएम वापरलेले आहेत बघा हा ना तेरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे सहा ओके तेरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे सहा एवढा हा आकडा आहे ओके इल आणि दुसरं जे आहे की याच्यामध्ये कंट्रोल युनिट किती होते त्र्याण्णव झिरो सातशे सोळा ओके तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच ही सगळी जी काही प्रोसेस आहे ईव्हीएमची एमची तिच्यातून खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी सध्या होत आहेत आणि ते आपल्यासाठी सर्वांसाठी चांगलं आहे कारण काय होतं ना की बेसिकली काय होतं या सगळ्या प्रोसेस वेळ खूप जातो जर तुम्ही पोस्टल बॅलेटवर घेतलं तर ते लिटरली निकाल यायला पण बरेच दिवस जात आहेत कागदे पण जात आहेत ते एक गोष्ट आहे ओके Uh, केटी सेशन पण घ्या ठीक आहे आपण सध्या आता इलेक्ट्रोरल बॉन्ड एकदा बघूया तो आपल्यासाठी महत्वाचा आहे इलेक्ट्रोरल बॉन्ड आता बघा दोन हजार अठरामध्ये इलेक्ट्रोरल बॉन्डची स्कीम आली होती एमसी क्यू करता आजच प्रश्न विचारला आहे बघा स्पॉटलाईटमध्ये मी सकाळी आता हे दोन हजार अठरामध्ये इलेक्ट्रोरल बॉन्ड्स आले होते इलेक्ट्रोरल बॉन्ड म्हणजे काय आतापर्यंत काय होतं की तुम्हाला जर एखाद्या राजकीय पक्षाला कॅश द्यायची असेल तर मॅक्झिमम तुम्ही किती देऊ शकत होता वीस हजार रुपये देऊ शकत होता या वीस हजाराचं ते काय केलं की कॅशची प्राइस कमी केली फक्त दोन हजार तुम्ही आता देऊ शकता आता याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की मग दोन हजाराची केल्यानंतर इथं इलेक्ट्रोरल बॉन्ड नावाची संकल्पना समोर आली हा जो इलेक्ट्रोरल बॉन्ड आहे तर हा इलेक्ट्रोरल बॉन्ड एस बी आयच्या ज्या काही ब्रांचेस आहेत तिथं तुम्हाला मिळतो आणि हा एक हजार रुपयापासून एक हजार दहा हजार त्याच्यानंतर एक लाख दहा लाख जे आहे हा ना त्याच्यानंतर जवळपास एक कोटीपर्यंत पण तुम्हाला ते मिळू शकतं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे सगळं तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला देऊ शकता आहे पैसे इलेक्टोरल बॉन्ड थ्रू याच्यावर कोणाचंही नाव नसतं हे निनावी असतात बघा म्हणजे कुणी पैसे दिले हे कळत नाही आणि त्याच्यामुळे याच्यावर कोर्टात केसेस आहेत की जर याच्यातून कळणारच नसलं की कुणी पैसे दिले तर मग ते कसं वर्क करायचं पारदर्शकता कशी याच्यात राहणार तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे आता जे दोन हजार एकवीसचे इलेक्शन झालेले आहेत विधानसभेचे पाच राज्य म्हणजे जवळपास चार राज्य आणि ते पॉंडिचेरी जे आहेत तर त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन हजार अठरापासून स्कीम सुरू झाली इलेक्ट्रोरल म्हणजे सर्वात जास्त इलेक्टोरल बॉन्ड सर्वात जास्त किमतीचे विकले गेलेले आहेत तर ते एक एम सी क्यू करता लक्षात ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हे इंटरेस्ट फ्री इन्स्ट्रुमेंट असतं एकदा तुम्ही तो विकत घेतला की त्याची जी काही शेल्फ लाईफ आहे ती पंधरा दिवसाची असते जो नोंदणीकृत पक्ष आहे असाच पक्ष हे सगळे इलेक्ट्रल बॉन्ड घेऊ शकतो आणि त्याच्याकरता म्हणजे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट एकोणीसशे एकावन्न जो आहे पी आर एक्ट नाईन फिफ्टी वन याच्या अंतर्गत नोंदणीकृत पक्षालाच इलेक्ट्रल बॉन्ड घेण्याची मुभा आहे त्यांचा एक प्रॉपर अकाउंट असतं जे इलेक्शन कमिशनकडे पण असतं त्या अकाउंटमध्ये तुम्ही ते टाकू शकता तर तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे दहा दिवसासाठी ते ओपन होतं बघा दर चार महिन्यांनी म्हणजे बघा जानेवारी आहे त्याच्यानंतर एप्रिल आहे त्याच्यानंतर जुलै आहे आणि ऑक्टोबर आहे पण जर इलेक्शन असलं तर त्या काळामध्ये मग त्या काळासाठी हे इलेक्टोरल बॉन्ड विक्रीसाठी आणले जातात तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आता बघा हे रेग्युलर आहे जानेवारी एप्रिल जुलै ऑक्टोबर दर तीन तीन महिन्याचा गॅप टाकलेला आहे बघा चार वेळा आणि याच्यामध्ये पहिले दहा दिवस जे असतात बघा ह ना तर तिच्यामध्ये ते विकले जातात पण जर निवडणूक असेल तर जास्तीच्या याच्यासाठी म्हणजे या स्ट्रक्चरच्या बाहेर पण ते येऊ शकतं जानेवारी एप्रिल जुलै ऑक्टोबरच्या कोण घेऊ शकतं तर भारताचा जो काही नागरिक आहे किंवा एखादी इन्कॉर्पोरेटेड बॉन्डी आहे इंडियामधली ती घेऊ शकते त्यांना के वाय सीचे नॉर्म फुलफिल करावे लागतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की बँकेच्या अकाउंटमधून त्यांना पेमेंट करावं लागतं तर हा एक मुद्दा आहे बघा ओके असं आणून एकदम कॅश भरली तर असं नाही आहे तर ती एक महत्वाची बाब आहे इलेक्टोरल बॉन्ड ही जी गोष्ट आहे तर ॲक्च्युली हे याच्याबद्दलचे अजून जास्तीचे डिम हे जे आहे तर ते मी तुम्हाला बॉन्ड किंवा कर्ज रोख्याचं जे काही लेक्चर घेईल तिच्यात वेगवेगळ्या टाईप्स आणि तिच्यातही आपण डिस्कस करूयात सो प्रत्येक गोष्ट जी आहे ती आयदर कुठल्या ना कुठल्या लेक्चरमध्ये फुलफिल केली जाईल तर ते एक लक्षात ठेवा इलेक्टोरल बॉन्ड हा एक याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची बाब जी आहे की आता जर तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता बघा एवढं हिच्यातलं महत्वाचं हे होतं आता याच्यामध्ये सागरनी म्हटलंय की केटी सेशन यांच्याबद्दल सांगा के टी जे होते बघा हे असं व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वानी एकंदरात जे काही इलेक्शन कमिशन होतं तिच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणली इलेक्शन कमिशनला त्यांनी अशाच हिच्यावर नेऊन ठेवलं की कुठल्याही राजकीय पक्षाची ती मक्तेदारी नसणार आहे त्या पद्धतीने नव्वद शहाण्णव हा जो काळ आहे सगळा तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स त्यांनी घडून आणले आणि ती प्रक्रिया जी होती ती खूप चांगल्या पद्धतीने केली बघा तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता राहिला प्रश्न विशालच्या याचा की एकतर हा जो प्रोग्राम आहे बघा अनअकॅडमीचा तो एम पी एस सी ओरिएंटेड आहे पण आपण ज्या काही गोष्टी करतोय तर तिथं टिपिकल तुम्हाला युपीएससी मराठी लिटरेचरचे लेक्चर मिळणार नाहीत राहिला प्रश्न तुम्हाला याच्या संबंधी काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही एखादं सेशन जे आहे ते मी आपल्या वर घेईल तिच्यातून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा क्लिअर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन विशाल आपण घेऊयात तो काही मुद्दा नाही जर कुणाला अजून काही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही विचारू शकता जेणेकरून म्हणजे बऱ्याच लोकांच्या मध्ये प्रश्न येत होते बघा आणि पक्षांतरबंदीचा कायदा आपण नक्कीच घेऊयात विशाल कारण बोरसे कारण तिच्यामध्ये काय ना की त्याचे पण बारकावे फार महत्त्वाचे आहेत की पक्षांतरबंदी मग त्याची जी सगळी हिस्ट्री आहे तर आपण ती पोस्ट इंडिपेंडन्स पॉलिटिक्स इन इंडिया तिथून घेऊ की एकदम फक्त असं पॉलिटीतलं पोस्ट घेतलं असं नाही करायचं तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे वुमेन सिक्युरिटीसाठी काय काय, काय करावं लागेल विमेन सिक्युरिटीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की बेसिकली एक तर आहे जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे स्वतः महिलांना स्वतःचे अधिकार त्याची अवेअरनेस त्यांना करून देणं ते गरजेचं आहे आणि याच्याकरता एक बेसिक गोष्ट असते की महिलांच्या हातामध्ये जे आहे ज्यावेळेस डिसिजनची पावर जाईल त्यावेळेस गोष्टी होतील बघा इलेक्शन कमिशनला कोण काढू शकतं म्हणजे मला विषय विशाल तू प्रश्न नाही कडलेला विशाल तुझा कोण काढू शकतं म्हणजे काय हा ना ते काही कळलेलं नाहीये मध्ये जाऊन अनलॉक कसं करायचं सर तर कसं असतं ते अन अनअकॅडमीच्या ॲपमध्ये जा तिथं आता आपले लेक्चर्स ओपन टू ऑल स्पेशल लेक्चर आहे बघा स्पेशल क्लास तुम्ही प्लसमध्ये नका शोधू ऑदर कोर्सेसमध्ये शोधा आणि तिथं जे आहे डॉक्टर सुशील वारी आणि मग तिच्यामध्ये जायचं आणि तिथं लाईव्ह सेशन जे आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला देतं आणि तिथं मग तुम्ही आपला हा जो कोड आहे बघा डॉक्टर सुशील किंवा मग डॉक्टर सुशील टेन टाकू शकता कुठल्याही कोर्सेसवर टेन पर्सेंट डिस्काउंट किंवा ते अनलॉक करण्यासाठी तर ते तुम्ही करा रात्री नऊचं जे लेक्चर असतं बघा तर तिच्यामध्ये आपण करू शकतो तो हा एक प्रश्न सागरचा होता मराठा लोकसं लोकसंख्या महाराष्ट्रात बत्तीस टक्के आहे म्हणून सोळा टक्के आरक्षण दिलं होतं तसंच एस टी एस सी ओबीसीचं तसंच आहे का लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण आहे का असं नसतं बघ सागर तर टिपिकल लोकसंख्येच्या पन्नास टक्के असं नाही तुम्ही जर ओबीसीच्या बाबतीत बघितलं तर मंडल आयोगाने काय केलं होतं बावन्न टक्के ओबीसी आहे सत्तावीस टक्के द्या बाबा त्यांना त्यांनी सव्वीस टक्के म्हटलं नव्हते डिपेंड करतं त्या त्या याच्यानुसार ओके सो ही एक बाब आहे त्याच्यानंतर अनअकॅडमीवरती युपीएससी सी एस लेक्चर घ्या अरे विशाल हा प्लॅटफॉर्म एम पी आहे आपण असं नाही करू शकत शेवटी काही गोष्टींचे काही नियम असतात तुम्हाला जे लेक्चर्स पाहिजेत ना एम पी एस सी यू पी एस सी मराठीसाठी ते मला तुम्ही इच्यावर टाका स्पॉटलाईटवर घेतो तिथं तुम्ही बघा ओके त्याच्यानंतर नाव येत नाही मी आपल्या टेलिग्रामला लिंक शेअर करतो बघा त्या लिंकवरून तुम्ही जाऊ शकता तिथं तो आता आपलं नवीन नवीन आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होऊ शकतं की ते जास्त वेळा सर्च झालेलं नसेल पण तुम्ही असं जर नाव टाकलं बघा तर ते नक्कीच येईल डॉक्टर सुशील बारी किंवा डॉक्टर सुशील एवढं जरी टाकलं असं टाकून बघा जसं मी लिहिलंय ना आता स्क्रीनवर तसं टाकून बघा किंवा त्याचे जे काही लिंक आहे ते मी शेअर करतो संध्याकाळी सहा वाजता आपण भेटणार आहोत मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा जो काही इकॉनॉमिक सर्वे आहे त्याचं चा लोकसंख्या चॅप्टर बघायचं आहे जे खूप खूप महत्त्वाचं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर ते बघूयात सहा वाजता भेटूयात याच इथं लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाममध्ये त्याच्यानंतर तिथं पण नाही होत लिंकवरून सो बघूयात काहीतरी सोल्युशन काढूयात त्याचं फ्री लेक्चर ऑप्शनवर जाऊन क्लिक करून डॉक्टर सुशील बारी असं नाव सर्च करा बघा रॉकी के जी टाकलेलं आहे थँक्यू रॉकी फ्री लेक्चरमध्ये जाऊन तुम्ही करा बघा आता आम कोण uh, कोण आहे ज्यांना ते सापडत नाही आहे प्राजक्ता आहे बघा पूनम आहे ते रॉकीने टाकलेलं बघा ओके थँक्यू रॉकी तो डॉक्टर सुशील वारी सर्च करायचं आहे फ्री लेक्चरमध्ये जाऊन आणि तिथून तुम्हाला ते अनलॉक करायचं आहे संध्याकाळी सहा वाजता भेटूयात आणि तिच्यामधला जो टॉपिक असणार आहे तो ऑब्वियसली खूप महत्त्वाचा तर त्याच्याकरता आणि रात्री नऊ वाजता ॲपमध्ये आप आपलं लेक्चर असणार आहे बघा एम सी क्यूचं तर ती एक फार महत्त्वाची बाब आहे तो सर्वांनी जे आहे तर ते हे महत्वाचे लेक्चर्स आहेत ते करणं अपेक्षित आहे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या भेटूयात संध्याकाळी सहा वाजता